ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वांशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी ऋषभानु सुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ह्या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये। श्री राधा श्याम सुंदर यांच्या चरणी। तर आता सध्या पावन असा कार्तिक मास चालू आहे। कार्तिक मासाचं महात्म्य असं आहे की कार्तिक मास जो आहे तो श्रीमती राधाराणींना अत्यंत प्रिय आहे। आणि जो श्रीमती राधाराणींच्या कृपा क्षेत्रामध्ये येतो तो जीव निश्चितच काय करतो, कृष्णप्रेम पात्र प्राप्त करण्याच्या पात्रतेचा बनतो। तर वैष्णवांसाठी कार्तिक मास ही अवर्णनीय अशी सुवर्ण पर्वणी असते। कारण ह्याच्यामध्ये डिस्काउंट असतो। काय असतो कार्तिक मासमध्ये डिस्काउंट असतो। आपण असतो ना सेल लागतात ना मोठमोठे, एकास एक फ्री। हां, तर इथं कार्तिक मासमध्ये एकास किती फ्री आहेत, 1000 फ्री। किती आहेत कार्तिक मासमध्ये? राजापूरमध्ये एकास 1000 फ्री, आणि जर तुम्ही वृंदावन धाममध्ये गेलात तर एकास 1000 × 1000 म्हणजे 1000000 फ्री। म्हणजे एक कृष्ण नाव तुम्ही घेतलं तर राजापूरमध्ये त्याचे किती होणार, 1000। जर तुम्ही 16 माळा रोज जप केलात तर किती होतील, रोजचा किती जप होईल तुमचा, 16000 माळा होईल जप। आणि जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून जप केला रोज तर प्रभुदानच्या कृपा आशीर्वादानं तो अजून कितीतरी पटीनं वाढेल। कारण जीव जागो गोरा छांदक आहे। सगळे जीव जे आहेत ते मायेच्या कुशीमध्ये झोपलेले आहेत आणि त्यांना जागं करण्यासाठी साक्षात चैतन्य महाप्रभू स्वयं भगवान श्रीकृष्ण जे 5000 वर्षापूर्वी भगवद्गीता सांगून गेले, सर्व धर्मान प्रत्यज्य मामेकम शरणम रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामिमाश्च, काय सांगून गेले की सगळ्या धर्मांचा परित्याग करणे केवळ मला शरण ये, मी तुला क्षणामध्ये सगळ्या पापातनं मुक्त करेन, माशुच तू बिलकुल भयभीत होऊ नकोस किंवा कोणत्याही प्रकारची शंका हृदयात आणू नकोस। म्हणजे आपल्याला पापमुक्त होण्यासाठी किती वेळ लागेल, किती वेळ लागेल पापमुक्त, सगळ्या पापातनं मुक्त होण्यासाठी किती वेळ लागेल, एक क्षण पुरेसा आहे, बरोबर की नाही, किती वेळ लागेल एक क्षण, बस ठरवायचं, आजपर्यंत मी जगलो ते जगलो, याच्यापुढे मी काय करणार आहे, जसं भगवंताने सांगितलं आहे
जसं गीतेमध्ये सांगितलं आहे, जसं वेदामध्ये सांगितलं आहे, जसं पुराणामध्ये सांगितलं आहे, या मनुष्य जीवनाचं जे सार आहे ते म्हणजे अथातो ब्रह्मजिज्ञासा, म्हणजे तू आता माणसाच्या देहामध्ये जन्माला आला आहेस, आता तुझं एकमेव कर्तव्य आहे काय, आता तो ब्रह्मजिज्ञासा, म्हणजे ब्रह्म म्हणजे काय, परब्रह्म म्हणजे काय जाणून घे, तू म्हणजे कोण जाणून घे आणि ब्रह्मजिज्ञासा कर, म्हणजे पृष्ठा कर, कारण सगळ्या गोष्टींचा शोध पृष्ठा केल्याशिवाय लागत नाही, बरोबर की नाही? कोणताही शोध लावायचा झाला तर काय करायला पाहिजे, पहिल्यांदा आधी एन्क्वायरी केली पाहिजे, जिज्ञासा व्यक्त केली पाहिजे, तळमळ असली पाहिजे आपल्याला जाणण्याची। तर ह्या कार्तिक मासमध्ये केलेले भक्तीचे साधन, जसं की आज तुम्ही आता जवळजवळ अर्धा तास इथं सुंदर कीर्तन केलात, दॅट इज ऑल्सो मल्टिप्लाइड बाय 1000 टाइम्स। तर हे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये काय झालं आहे, तुमचं परमनंट फिक्स्ड डिपॉझिट झालेलं आहे, जस्ट यू हॅव टू एनकॅश। म्युच्युअल फंडामध्ये जसे पैसे वाढत जातात आणि समजा तिथं पण तसं लगेच पैसे काढले तर मिळत नाहीत, काही लॉसमध्ये जातो माणूस, लक्षात ना, म्युच्युअल फंडात तुम्ही पैसे गुंतवले आज आणि म्हणले मी 6 महिन्यांनी काढतो आणि कोरोना आला, तर पैसे जर काढले तुम्ही तर मायनस होऊन मिळतील किंवा मिळतील की नाही ह्याची पण शंका आहे। तसंच भक्तीमध्ये आहे, भक्तीमध्ये तुम्ही जेवढी इन्व्हेस्टमेंट कराल, वेळेची तुमची काय नवाच्या मनसेंद्रिय बुद्ध्यात्म नाम प्रकृती स्वभाव, आपण काय म्हणतो घालेल लोटांगण मध्ये काया वाचा मन बुद्धी अहंकार प्रकृती स्वभाव इंद्रिय याद्वारे इन्व्हेस्टमेंट असते, कशामध्ये, भक्तीमध्ये। आणि भक्तीमधलीच इन्व्हेस्टमेंट अशी आहे की जिचं म्युच्युअल फंड कधीच डुबत नाही, ते परमनंट अकाउंटमध्ये डिपॉझिट होते। आणि ह्या जन्माच्या अंतीसुद्धा समजा काय कारणास्तव एखाद्या भक्ताची भक्ती समजा 90% राहिली येऊन, तर पुढच्या जन्मामध्ये त्याच्या अकाउंटमध्ये 90% ऑलरेडी जमा झालेले असतात, तिथून त्याची पुढे वाटचाल चालू होते। मोबाईल सर्वांनी स्विच ऑफ करा प्लीज। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर कालच्या सकाळच्या सत्रामध्ये आपण समुद्र मंथन लीला सुरू केली होती, त्याला अमृत महोत्सव असे सुद्धा म्हणतात, कारण त्याच्यातून काय उत्पन्न झालं, जी 14 रत्न उत्पन्न झाली त्याच्यामध्ये काय होतं, एक अमृत होतं। तर त्यामध्ये चर्चा करताना बरंच आम्ही काल वृंदावनचीच चर्चा केली आणि सुंदर असं एक गवळण, तर तुम्हाला सांगतो जशी आपण वैष्णवगीता इस्कॉनमध्ये गातो तसं आपल्या महाराष्ट्राच्या संत परेमध्ये सगळेच संत श्रेष्ठ होऊन गेले आणि सगळेच कृष्णाचे भक्त होते आणि त्यांनी खूप अभंग गाता लिहिल्या, परंतु यात एक संत असे होते जे गोपी भावामध्ये होते। कोणत्या भावामध्ये होते, कोण होते ते, संत एकनाथ महाराज। कोण होते, संत एकनाथ महाराज। तर आजचा जो विषय आहे तो अतिशय गहन आहे, तो सुरू करण्यापूर्वी आपण एक पद गायलंच आहे, जय राधा माधव, त्याच्यामध्ये ह्या विषयाचं सगळ्याचं वर्णन आहे। तर आपण कालचं एक पद पुन्हा एकदा आपण आज घेऊया, सगळे तुम्ही आहात, काल आम्ही चारच होतो, तर घ्या, करताल घ्या मृदंग घ्या, ते राहू दे, ते नको। मी दोनदा म्हणेन, तुम्ही दोनदा म्हणा माझ्याकडून। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुरलीधर तो रंगी रंगला गोपिका वेडावल्या, मुरलीधर तो रंगी रंगला गोपिका वेडावल्या, मुरलीधर तो रंगी रंगला गोपिका वेडावल्या, मुरली रंगी रंगला घागर घेऊन पाणी असी जाता,
वृंदावनी चालल्या घागर घेऊनी पाणी असी जाता वृंदावनी चालल्या घागर घेऊनी पाणी असी जाता वृंदावनी चालल्या ऐसी बांसुरी वाजवली जाने गोपिका भान हर पल्या गोपिका भान हर गोपिका भान हर पल्या गोपिका मुरलीधर तो रंगी रंगला गोपिका बेड़ा बल्या मुरलीधर तो रंगी रंगला गोपिका बेड़ा बल्या मुरली रंगी रंगला घागर घेऊनी पाणी असी जाता वृंदावनी चालल्या गोपिका भान हर पल्या गोपिका भान हर पल्या गोपिका भान हर पल्या गोपिका मुरलीधर तो रंगी रंगला गोपिका बेड़ा भगवान श्री कृष्ण तिथे त्यांची शेड काढत ती कशी काढतात बघा काना काना ऐक जरा मी पुन्हा पुन्हा सांगते वाट माझी सोड बोला काना ऐक जरा मी पुन्हा पुन्हा सांगते वाट माझी अरे काना सांगते वाट माझी सोड काना मी पुन्हा पुन्हा सांगते
कुना कुना सांगते वाट माझी सो सांगेन तू माझी जर फोड काढलीस तर मी काय करेन नंद बाबांकडे तुझी तक्रार करेन जाऊन सांगेन मामंजीना हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। तर आपण ज्या विषयामध्ये आहोत तर भागवतम मध्ये हे सगळे विषय विस्तृतपणे भगवंतांच्या लीला सांगितलेले आहेत आणि आपले आचार्य यांनी त्या अजून त्याचा विस्तार केलेला आहे। तर त्यात प्रामुख्याने श्रीधर गोस्वामी श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर महाराज आणि षड गोस्वामी जीव गोस्वामी आणि खूप अलोट अशी भक्ती याच्यामध्ये ओतून ठेवलेली आहे। तर भागवतम जे आहे ते साक्षात वैराग्य चुडामणी कोण सांगतात शुकदेव गोस्वामी। तर हा प्रसंगच मुळात आहे नृत्य आणि गाण्याचा। कशाचा प्रसंग आहे नृत्य आणि गाण। त्यामुळे गुरु महाराजसुद्धा ज्यावेळेला गोपीगीतवरती चर्चा केले तर गुरु महाराजांनी त्यामध्ये आय थिंक 60% काय होतं गायनच होतं नृत्य आणि गाण। आणि हीच जीवाची खरी स्थिती आहे की सदैव नृत्य गान करणारा व्यक्ती कसा असतो मग तो भौतिक पब डिस्कोमध्ये जाऊ देत किंवा आमच्या कीर्तनामध्ये येऊ देत जो नृत्य आणि गान करतो तो व्यक्ती कसा असतो आनंद उपभोगत असतो। आणि म्हणूनच प्रभुपादाने असं मिशन आपल्याला दिलं आहे की आणि नृत्य आणि गानसोबत काय पाहिजे थोडा सुंदर असा प्रसाद पण पाहिजे म्हणजे चॅन्टिंग डान्सिंग अँड फिस्टिंग। कसं सुंदर आपल्याला प्रभुपादाने योजना करून दिलेली आहे की भक्तीमध्ये कसं प्रगती करण्यासाठी असं अत्यंत आनंददायी उत्साही असं नियोजन प्रभुपादाने आपल्याला करून दिलं आहे। तर आपण शतशः सदैव प्रभुपादांचे ऋणी राहिलो पाहिजे कारण आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही भगवान श्रीकृष्णांचं कीर्तन जसं की चैतन्य महाप्रभू साक्षात 500 वर्षापूर्वी भाकीत करून गेले पृथ्वीया ते आचे जत नगरादि ग्राम सर्वत्र प्रचार होईवो मोरा नाम। काय सांगून गेले पृथ्वीया ते आचे या पृथ्वीतलावरती जेवढे काय नगर आणि ग्राम आहेत म्हणजे गावं नॉट लिमिटेड टू इंडिया भारत ह्या पृथ्वीतलावरती जेवढी काय शहरं आहेत आणि गावं आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी काय होणार आहे माझ्या नामांचं काय होणार कीर्तन होणार संकीर्तन होणार। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर
भागवतम मध्ये 18,000 श्लोक आहेत आणि 335 अध्याय आहेत. किती अध्याय आहेत? 335 अध्याय आहेत. तर त्याच्यातले 5 अध्याय सर्वात प्रमुख आहेत. सगळ्यात प्रमुख अध्याय जे काय भागवतम सांगितलं गेलं हे ह्या 5 अध्यायांचं सार जीवानं जाणावं तत्वता याच्यासाठी संपूर्ण भागवतम सांगितलं गेलं. तर हे 5 अध्याय आहेत भागवतमच्या दशम स्कंदातील. त्यांना रास पंचोध्यायी म्हणतात. काय म्हणतात? रास पंचोध्यायी. अध्याय दशम स्कंद 29, 30, 31, 32 आणि 33. पण हे असं दिव्य आणि गुह्य ज्ञान आहे. तर यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी थोडंसं शिल्प रूपात काय म्हणतायत ते पाहूया आपण. तर कोणी म्हणेल की भगवान श्रीकृष्ण हे शरद पौर्णिमेच्या रात्री, कधी झाली रास लीला? शरद पौर्णिमेच्या रात्री, जे मागच्याच 19 तारखेला होती, म्हणजे आता जस्ट. हां, तर लाखो करोडो गोपींबरोबर रात्री 12 वाजता एकांतामध्ये नृत्य करतात. तर असे कसे तुमचे भगवान श्रीकृष्ण? तर तुम्हाला सांगू इच्छितो की शुकदेव गोस्वामी कोण आहेत हे आधी आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि त्याचवेळा जाणून घेतलं पाहिजे की ही कथा कुठे चाललेली आहे. ज्यांचा मृत्यू निश्चित आहे असे परीक्षित महाराज जितासनामध्ये निर्जल व्रत करून 7 दिवस आणि 7 रात्री एकचित्त होऊन श्रवण करतायत भागवतामृताचं. आणि विरक्त चुडामणी शुकदेव गोस्वामी हे कथन करतायत. तर ज्यावेळेला व्यासदेवाने 4 वेद लिहिले, 17 पुराणं लिहिली, 108 उपनिषदं लिहिली आणि तरी त्यांचा आत्मा तृप्त झाला नाही, त्यांना आतून कसं कसंच होत होतं, तेव्हा त्यांचे गुरु नारद मुनी ज्यावेळेला त्यांच्या आश्रमामध्ये आले तेव्हा त्यांनी पृष्ठा केली. हे भगवन, गुरुला सुद्धा भगवन संबोधलं जातं. आपले गुरु महाराज सुद्धा प्रभुपादांना काय म्हणायचे? भगवन म्हणायचे. तर म्हणाले, एवढं सगळं रचियलं पण हृदयाची संतुष्टी काय झालेली नाही. त्याला त्यांचे गुरुदेव नारद मुनी त्यांना सांगतायत की तुम्ही सगळं रचलं मान्य आहे पण वेद गोप्य भगवंत यांचं प्रकट वर्णन कुठेच नाही केलं. वेदामध्ये भगवंतच ठासून भरलेले आहेत. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात भगवंत स्वतः सांगतात, वेदेश सर्वेर अहम एव वेद्यो वेदांत कृत्वे दविदेव चाहम. वेदांतद्वारे जाणण्यायोग्य कोण असेल तर तो मी आहे. वेदांचा रचयिता मी आहे. पण भगवंतांचं एक नाव काय आहे? वेद गोप्य. वेदामध्ये भगवंत आहेत पण ते गोपनीय स्वरूपामध्ये आहेत. जसं की भगवद्गीतेचं ज्ञानसुद्धा राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षा अवगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. भगवंत स्वतः सांगतात राजविद्या योगमध्ये की हे भगवद्गीतेचं ज्ञान जरी 700 श्लोक असले तरी ते कसं आहे? परम गोपनीय आहे. राजविद्या आहे, सगळ्या विद्यांचा राजा आहे, सगळ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन याच्यामध्ये आहे जीवनाच्या. पण हे परम गोपनीय आहे ते जाणण्यासाठी आपल्याला प्रामाणिक आणि प्रमाणित आध्यात्मिक गुरुचा शोध घेणं आवश्यक असतं. आणि अशीच गुरुशिष्य परंपरा आपल्याला इथं आज राजापूरमध्ये लाभले श्रील प्रभुपादांच्या कृपेमुळं. आणि आज जगभर सगळीकडे विशुद्ध रूपामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या नामरूप गुणलीलांचा प्रचार आणि प्रसार होत आहे आणि अनेकानेक जीवांचं कल्याण होत आहे. तर मला सांगा, ज्यावेळेला ही कथा
दशमस्कंदाची रसारंभही कथा चालू झाली, त्याला परीक्षित महाराजांचे जे शिल्लक 7 दिवस होते त्यातील 4 दिवस ऑलरेडी निघून गेले होते। तर जो मरणासन्न व्यक्ती आहे ज्याला 3 दिवसांमध्ये मृत्यू येणार आहे, त्या व्यक्तीला कर्मिक लोकांचं प्रणय क्रीडा ऐकण्याची इच्छा होईल का? कर्मिक लोकांची प्रणय क्रीडा जी बिभत्स असते, वासनेनं भरलेली असते आणि केवळ इंद्रिय भोगाच्या पार्श्वभूमीवर आधारित असते, अशा प्रकारची प्रणय क्रीडा ऐकण्याची इच्छा परीक्षित महाराजांना होईल का? आता परीक्षित महाराज कोण आहेत हे पहिलं जाणून घेतलं पाहिजे। परीक्षित महाराज हे असे महाभागवत आहेत की ज्यांच्या रक्षणार्थ भगवान श्रीकृष्ण त्यांना परीक्षित महाराजाला त्यांच्या मातेच्या म्हणजे उत्तरेच्या गर्भामध्ये होते त्यावेळेला भगवंतांनी साक्षात जाऊन स्वतः त्यांचं काय केलं होतं, रक्षण केलं होतं। आणि त्यानंतर ज्याला जन्म झाला त्याला ते सगळीकडे भगवान श्रीकृष्णांना शोधत होते की कुठे आहेत माझे भगवंत जे मला उदरामध्ये मातेच्या दर्शन दिले, आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये ते परीक्षण करत होते, म्हणून त्यांचं नाव काय ठेवलं गेलं, परीक्षित। तर असे भगवंतांचे महान भक्त परीक्षित महाराज त्यांना कर्मिक लोकांच्या प्रणयक्रीडा किंवा डान्स नृत्य गरबा ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असेल असं वाटतं का तुम्हाला, की ज्या त्यांच्याकडे केवळ आणि केवळ किती दिवस शिल्लक आहेत, 3 दिवस, आणि भागवतमच्या सुरुवातीला त्यांनी प्रश्न काय केले, मृत्यूसमयी माणसाचं कर्तव्य काय, काय प्रश्न केला आहे भागवतमच्या सुरुवातीला प्रथम स्कंदात, हे गुरुदेव मला सांगा की मृत्यूसमयी मनुष्याचं कर्तव्य कोणतं, आणि हे जो प्रश्न विचारतोय त्याला भौतिक जगतातलं डान्स आणि नृत्य आणि प्रणय क्रीडा हे ऐकण्याची अपेक्षा आहे का? निश्चित नाही। आणि केवळ तेच श्रोता नाही आहेत, हजारो ऋषीमुनी तिथे बसलेले आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने नारद मुनी आहेत, व्यासदेव आहेत, आणि हजारो ऋषीमुनी समोर बसलेले आहेत गंगा तटी, आणि हे भागवतामृताचं पान श्रवण करताहेत। आणि मला सांगा ज्याने ज्या व्यासदेवाने हे भागवतम रचलं आणि ते पाहत होते, इच्छा करत होते की कोणाला बरं हे मी ज्ञान देऊ, कारण हे ज्ञान ग्रहण करण्यासाठी त्या क्वालिटीचा शिष्य पण पाहिजे ना, तर त्यांचे अनेक शिष्य होते, जैमिनी ऋषी वगैरे अनेक शिष्य होते, पण कोणी हे भागवतम ग्रहण करण्याच्या पात्रतेचा नव्हता। आणि त्यांनी मग खूप विचार केला आणि मग ते खूप भगवंतांची तपश्चर्या केले की हे भगवंता कृपा करून मला असा पुत्र द्या की ज्याला मी काय करेन, हे तुमचं परमदिव्य असं ज्ञान काय करू शकेन, मी देऊ शकेन, मला असा पुत्र द्या। आणि त्या प्रार्थनेला भगवंतानी तथास्तू म्हटलं आणि व्यासदेवांच्या पोटी शुकदेव गोस्वामींचा जन्म झाला। आणि शुकदेव गोस्वामी हे असे विरक्त चुडामणी आहेत की गर्भावस्थेत असल्यापासूनच ते मुक्ता अवस्थेमध्ये होते मातेच्या, आणि त्यांना माहीत होतं मी बाहेर आलो गर्भाच्या की काय होणार, मायेचा प्रभाव माझ्यावरती पडेल आणि माझी बुद्धी भ्रष्ट होईल, कारण प्रत्येक जीवाला भगवंत गर्भामध्ये 7व्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत दर्शन देत असतात, प्रत्येक जीवाला जो मनुष्य योनीमध्ये येतो त्या प्रत्येक जीवाला भगवंत 7व्या महिन्यापासून प्रसूती होईपर्यंत काय करत असतात, गर्भामध्ये साक्षात दर्शन देत असतात। भागवतमच्या 3र्या स्कंदामध्ये आहे, तुम्ही स्टडी करू शकता, किंवा मी मनुष्य योनीतच का जन्म घेतला हे प्रवचन आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, ते तुम्ही जाऊन श्रवण करा। पूर्ण मॉडर्न सायन्सची एम्ब्रॉलॉजी आणि 5000 वर्षापूर्वी जी शुकदेव व्यास मुनींनी जी सांगून ठेवलेली आहे, शुकदेव गोस्वामींनी जी कथन केली ती एम्ब्रिओलॉजी म्हणजे माणसाची जडणघडण कशी होते गर्भामध्ये मातेच्या, ह्याचं कम्पॅरिझन करून ते प्रवचन दिलेलं आहे। आणि म्हणूनच मी आज ह्या भक्तीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं आणि प्रभुपादांच्या कृपेनं प्रयत्न करतो आहे, कारण मला ते ज्ञान तंतोतंत अनुभवता आलं, पटलं। आणि विचार करा 5000 वर्षापूर्वी आपल्याकडे कोणतेही मॉडर्न गॅझेट्स होते का,
मायक्रोस्कोप नव्हता, काय नव्हतं काय नव्हतं. मग असं दिव्य ज्ञान एम्ब्रियोलॉजी माणसाची 5000 वर्षापूर्वी लिहून ठेवणं कोणाला शक्य आहे? कोणाला शक्य आहे? जो त्याचा निर्माता आहे त्यालाच शक्य आहे, म्हणजेच केवळ भगवंतांना शक्य आहे. आणि व्यासमुनी हे भगवान श्रीकृष्णांचेच एक गुण अवतार आहेत. काय आहेत? भगवान श्रीकृष्णांचे गुण अवतार आहेत. कारण अपौरुषेय असं वेदांचं साम्राज्य सामान्य मनुष्याला लिहून काढणं पण शक्य नाही. वेदांना अपौरुषेय म्हणतात. अपौरुषेय म्हणजे कोणीही ह्या पृथ्वीतलावरचा नर हे अशा प्रकारचं साहित्य रचना करू शकत नाही. तर असे शुकदेव गोस्वामी यायला तयार नव्हते गर्भाच्या बाहेर. तर व्यासमुनी प्रार्थना करतात, हे शुक बेटा तू बाहेर ये. तर म्हणाले, नाही बाबा, बाहेर आलो तर मी मायेच्या कसाट्यात अडकेन. तर म्हणाले, मी तुला वचन देतो की निश्चित तू मायेच्या कसाट्यात अडकणार नाही. आणि त्याला शुकदेव गोस्वामी जवळजवळ आय थिंक 13 वर्षांनी मातेच्या गर्भाच्या बाहेर आले. 13 वर्षांनी का शक्य नाही? भगवंतांच्या भक्तांना काही अशक्य नाही. 13 वर्ष काय, 1000 वर्ष मातेच्या गर्भात राहिलेलं उदाहरण भागवतमध्येच आहे आणि तुमच्या माझ्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. कोणतं सांगा बघूया? प्रल्हाद महाराज 1000 वर्ष मातेच्या गर्भामध्ये राहिले. ज्याला हिरण्याक्षचा वध केला वरा भगवंतानी, त्याला हिरण्यकश्यपू ह्या ब्रह्मांडाचा त्रैलोक्याचा राजा बनला आणि राक्षस महाभयानक. आणि त्यानं भगवान विष्णूंना आपलं काय मानलं? शत्रू मानलं आणि पण केला की मी ह्या विष्णूंचा काय करणार? वध करणार. आणि मग त्याच्यासाठी शक्ती पाहिजे, कारण त्याला माहिती भगवान विष्णू फार शक्तिशाली आहेत. शक्ती पाहिजे तर मग तपश्चर्याला गेला. महाभयानक अशी 1000 वर्ष तपश्चर्या केली आणि त्याला देवतांनी जाणलं. ते बघायला यायचे विमानंतर. तर हिरण्यकश्यपू एवढा त्या तपश्चर्येमध्ये धूड होता. राक्षस वृत्तीचे लोक फार काय असतात? धूड असतात. त्यांनी जर ठाम मांडलं हृदयामध्ये एखादा गोष्ट ठामपणे की हे करणार तर करणारच, तर ते पायाच्या उजव्या पायाच्या एका अंगठ्यावरती हात वरती करून हा पाय दुमडून तपश्चर्या करत होते. ओम ब्रह्माय नमः, कारण विष्णूला मारायचंय तर ओम वैष्णवे नमः म्हणून चालणार नाही, बरोबर की नाही? मग ब्रह्मदेवांची आराधना चालू केली त्यांनी. ओम ब्रह्माय नमः. 10000 वर्ष तपश्चर्या केली. देवीचा देवी देवता रोज विमानात येऊन बघायचे. तर ह्यांच्या शरीराला पूर्ण किड्या मुंग्या वाळवी लागली आणि पूर्ण मांस रक्तवाहिन्या त्वचा सगळं गळून पडलं. फक्त हाडाचा सापळा शिल्लक होता आणि हृदय धकधक करत होतं. आणि देवतांनी जाणलं की हा महाभयानक राक्षस एवढा महाभयानक होता की सगळे देवी देवता थरथर कापायचे. समजा त्याला आता पाहिजे ग्रीष्म ऋतू आहे आणि त्याला पाहिजे वातावरण एकदम AC पाहिजे, कूल 15 डिग्री सेल्सिअस. तर फक्त अशी नजरवरती करायचा सूर्याकडे की सूर्य लगेच आपलं टेम्परेचर कमी करायचा. ढग इंद्रदेव ढगांना पाठवायचे सावळी तयार करण्यासाठी. म्हणजे असे देवी देवता थरथर थरथर कापायचे हिरण्यकश्यपूसमोर. त्यामुळे त्यांनी ठरवलं की हा तपश्चर्यात आहे, त्यामुळे ह्याच्या राज्यावरती आक्रमण करून काय करूया, ह्याला नष्ट करून टाकूया. आणि त्यांनी आक्रमण केलं आणि सगळ्या राक्षसांचा पराभव केला. आणि पराभव केला तर ह्या हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू राजमहालात सापडली आणि ती त्यावेळेला गर्भावती होती, पोटामध्ये गर्भ होता तिच्या. तर इंद्रदेवानं म्हटलं की असुराचा गर्भ काय असणार? असुरच असणार. म्हणून कयाधूला पण कैद केलं आणि घेऊन चालला अमरावतीला. अमरावती म्हणजे इंद्रपुरी. का नाव तिचं अमरावती? कारण तिथं अमृत मिळतं म्हणून तिचं नाव अमरावती. कारण तिथं जे पण अमृत पान करतात ते सो कॉल्ड अमर बनतात. आलं लक्षात? खरं अमृत हे आहे. खरं अमृत काय करताय? तुम्ही जे श्रवण करताय आता हे खरं अमृत आहे. स्वर्गलोकातलं अमृत जर खरं असतं तर शुकदेव गोस्वामींनी देवी देवतांना हाकलून लावलं नसतं.
भागवतम जेव्हा सुरू झालं तेव्हा स्वर्गातल्या देवीदेवतांना कळून चुकलं की आता खरं अमृत इथं वितरित होणार आहे. तेव्हा सगळे देवीदेवता आले आणि बार्गेनिंग करायला लागले की आमच्याकडचं अमृत आम्ही काय करतो, परीक्षित महाराजांना देतो. या हरे कृष्ण, आमच्याकडचं अमृत आम्ही काय करतो, परीक्षित महाराजांना देतो. आणि ह्या खऱ्या रसामृताचं पान आम्हाला करण्याची काय करा, परवानगी द्या. शुकदेव गोस्वामी म्हणाले, बिलकुल ह्या परिघाच्या आतमध्ये तुम्ही देवीदेवता दिसता का म्हणे. कारण देवीदेवता भले जरी भगवंतांचे सेवक असले तरी जर आपण नीट अभ्यास केला शास्त्रांचा तर देवीदेवता हे एक प्रकारे स्वार्थी लोक आहेत. कोण आहेत? स्वार्थी लोक आहेत. बघा, भौमासुर जो आहे, भौमासुर त्यांना इंद्राची माता अदिती हिची कर्ण कुंडले आक्रमण करून चोरून दिली होती भौमासुरानं. आणि भगवान श्रीकृष्णाने सत्यभामादींची पत्नी तिला घेऊन ह्या भौमासुराच्या राज्यावरती आक्रमण करून ह्या भौमासुराचा वध करून ती कर्णकुंडलं घेतली आणि त्याच वेळेला 16,000 राजकन्यांबरोबर विवाह पण केला. आणि मग म्हणाले, चला आता कर्णकुंडलं द्यायची आहेत तर कुठे जायला पाहिजे, आपल्याला स्वर्गामध्ये जायचं आहे. भगवंत एका दगडात एक दोन काय अनेक पक्षी मारत असतात, ते भगवंतच करू जाणत. कारण त्याच्यामागे पार्श्वभूमी होती. का सत्यभामा सोबत आली होती, काल मी थोडंसं सांगितलं होतं. कारण नारद मुनी एकदा स्वर्गातनं पारिजातकाचं फूल घेऊन आले होते आणि ते गेले रुक्मिणीच्या महालात आणि त्यांनी ते फूल कोणाला दिलं, रुक्मिणी मातेला दिलं. तर सवतीची असूया जागृत झाली. सत्यभामा म्हणाली, नाथ मला सुद्धा पारिजातकाचं फूल नाही, मला पारिजातकच पाहिजे. त्या फुलांचा सडा सदैव माझ्या दारातच पडला पाहिजे. आणि तिनं रुसवा धरला. ज्यांची लग्न झाली आहेत त्यांना बायको रुसवा कसा धरते हे मी सांगायची गरज नाही. आणि जोपर्यंत तुम्ही तो रुसवा काढत नाहीत तोपर्यंत तुमचं हरिबोल असते, तुमचं मनच कशात लागत नाही, बेचैन. म्हणजे जसा एखादा मद्यधुंद व्यक्ती भ्रमित अवस्थेत फिरत असतो सगळीकडे, तसा हा व्यक्ती असतो ज्याचं बायकोवर भांडण झालंय. त्यामुळे बायकोवर भांडू नका. तिचा काय रुसवा बुवा असेल तर भगवान श्रीकृष्णांचं उदाहरण समोर ठेवून त्याची पूर्तता करून टाका, तर तुम्ही सुखी जगू शकाल. लक्षात. तर मग ही लीला करायची होती म्हणून सत्यभामेला सोबत घेतलं. तर सत्यभामेला घेऊन कुठे गेले, अमरावतीमध्ये गेले भगवान श्रीकृष्ण. आणि इंद्राच्या दरबारी इंद्रानं भगवंतांचं स्वागत केलं, साष्टांग दंडवत केला, पुरुषोत्तम म्हणून त्यांची सेवा चाकरी केली. आणि भगवंताने त्यांच्या मातेची कर्णकुंडलं दिली. बघा, म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचे इंद्रदेव ॲक्च्युली कोण राहिले पाहिजेत, आजन्म ऋणी राहिले पाहिजेत, बरोबर की नाही. मग येताना सत्यभामेला पारिजातकाचा वृक्ष दिसला. वृंदावनमध्ये आपले स्वर्गामध्ये अनेक उपवनं आहेत आणि सुंदर सुंदर तिकडे पुष्पवाटिका आहेत. तर म्हणाली, नाथ पारिजातकाचा वृक्ष. तर भगवंताने तो उपटला. त्यावरून तिथले जे पहारेकरी होते ते भगवंत म्हणाले, स्वर्गातली वस्तू तुम्ही खाली घेऊन जाऊ शकत, मृत्यूलोकात. तर इंद्र पण आला, विचार करा. आणि इंद्रानं भगवंतांबरोबर युद्ध केलं. आता ह्याला काय म्हणायचं सांगा बघूया, व्हॉट काइंड ऑफ जे कृतज्ञता आहे की कृतघ्नता आहे, लक्षात. त्यामुळे अमरावतीतल्या लोकांना पण गेट आउट करून टाकलं. कोणी? शुकदेव गोस्वामींनी. तर हे असं भागवतामृत एवढं सुंदर आहे की त्याचं विवेचन करता करता एक एक रत्न बाहेर येतात. जशी समुद्र मंथलीमध्ये 14 रत्न बाहेर आली, तशी ह्याच्या विवेचनामध्ये अगणित रत्न आहेत. त्यामुळे कोणत्याही टाईम बाउंड परिस्थितीमध्ये हे सांगणं शक्य नाही. पण आपण एवढे सगळेजण आठवड्यातनं एकदा दोनदा कटाक्षानं काय केलं पाहिजे, आपण वेळ काढून हे श्रवण करण्यासाठी निश्चित आलं पाहिजे. कारण ह्याच्यासारखं दुसरी गोष्ट या पृथ्वी तलावरतीच नाही आहे.
कारण हेच खरं अमृत आहे. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. संतांचा संग मला सदैव द्या आहे भगवंता, मला नको मुक्ती ना, नको मला धन, नको मला संपदा. संपदा म्हणजे आपले कुटुंब कौटुंबिक पाश, वेगवेगळे नाती गोती, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, पैसा अडका, नथिंग. तुमचे एरवित्त धन मज मृत्यूके समान, तुमचं सगळं धन जे आहे ते मला माती समान आहे. शिवाजी महाराज सांगून टाकले, तुमचं घेऊन जावं जे काय आणलंय ना जाण्यात, मला काय गरज नाही आहे. मज आहे ही एक आस म्हणवा हरीचे दास, व्रत करा एकादशी कंठी मिरवा तुळशी. तुकाराम महाराज सांगताय एकादशीचं व्रत करा, कारण ते भगवान श्री विष्णूंना कृष्णांना अतिशय प्रिय आहे. आणि कंठी मिरवा तुळशी, गळ्यामध्ये ती तुळशी माळा घाला गुरुच्या आश्रयाखाली आणि मार्गदर्शनाखाली. नाही तर आज प्रवचन ऐकलंय तर आज 50% डिओटीज नवीन आहेत, तर तुळशी माळा गळ्यामध्ये धारण करण्यासाठी आपल्याला गुरुचे आदेश लागतात. आणि ते ज्यावेळेला आपल्यामध्ये पात्रता झाली असं पाहतात त्यावेळेला ते निश्चित स्वतःच्या हातानं तुमच्या गळ्यामध्ये कंठी माळा घालतील. पण प्रत्येक जीवात्म्यानं हा विचार केला पाहिजे, कारण तुम्हाला माहीत नाही आहे की आपल्या अंगावरती तुळशीचं कोणतंही अवयव असणं मृत्यूसमयी त्या व्यक्तीला यमपुरी कधीच बघावी लागत नाही. यमपुरी म्हणजे नरक लोक कधीच बघावा लागत नाही. आणि ज्याच्या म्हणून आपण मेल्यानंतर बघा आपल्या अंतकार तोंडामध्ये काय ठेवतो, तुळशीचं पान ठेवतो. का? कारण त्याला सद्गती मिळावी, वैकुंठात जावा तो व्यक्ती, म्हणून तुळशीचं पान ठेवतो. मग विचार करा, जिवंतपणी जर तुम्ही आपल्या देहावरती तुळशी माळा धारण केली आणि अखंड हरिनामामध्ये राहिले तर भगवंत काय करतील, निश्चितच आपल्याला शाश्वत अशा जीवनाची ज्या अमृतमयी जीवनाची आपल्याला आस आहे, आपलं कधी दुःख नको आहे आणि आपल्याला सदैव आनंद पाहिजे अशा जीवनाकडे आपल्याला काय करतील, निश्चित घेऊन जातील. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर एखादा आपला विषय कशावरून झाला होता की जे कर्मी लोक असतात ते भगवान श्रीकृष्णांच्या ह्या लीला न जाणता त्याच्यावरती टीका टिप्पणी करतात. गुरु महाराज इथे खूप सुंदर उदाहरण देतात की भगवंत अलौकिक आहेत, ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, ते काही करायला काय आहेत, फ्री आहेत. बरं मला सांगा, एक USA कोर्टामध्ये नन लोकांनी काय केली होती, केस टाकली होती इस्कॉन विरुद्ध. नन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, ख्रिश्चन धर्मामध्ये जे स्त्रिया स्वतःला अर्पण करतात भगवंताला त्यांना नन म्हणतात. की असला कुसला तुमचा गॉड, की ज्याच्या 16,118 राण्या आहेत, हे तर ह्या समाजामध्ये व्यभिचाराचं लक्षण आहे, बरोबर की नाही? तर इस्कॉनचे साधक प्रभुपादांचे ग्रंथ घेऊन जायचे कोर्टामध्ये. प्रभुपादांनी सांगितलं होतं, केस लांब चालू द्या, तिथं जाऊन तुम्ही रोज काय करायचं, एक एक अध्याय जाऊन वाचायचा जज समोर, दॅट हाव इस्कॉन इज बोनोफाईड हे जजला कळू दे. आणि जजनं ते सगळं भागवतम भगवद्गीता प्रभुपादांचं त्या केसमध्ये ऐकलं आणि त्यानं आपल्या मित्राला पण फोन केला की हे इस्कॉन इस्कॉन काय, तो म्हणाला इट इज ॲब्सोल्युटली बोनोफाईड. कारण ज्याला फोन केला त्यांना प्रभुपादांच्या ग्रंथावरती प्रास्तावनेमध्ये म्हणतात ना काय लिहितात ते, उपोद्घात किंवा काय म्हणतात प्रभूजी त्याला, आपण रेफरन्स म्हणतो, आवृत्ती, की हे मी वाचले आणि हे अतिशय स्तुत्य आहे, योग्य आहे. जसं की एखादा ग्रंथ लिहिला एखाद्यानं की त्याला, मला शब्द आठवत नाही पटकन आता, अभिप्राय, बरोबर, अभिप्राय देण्यासाठी. तसं ज्याला फोन केला होता त्यानं प्रभुपादांच्या ग्रंथावरती अभिप्राय लिहिला होता, फॉरेनचा एक प्रोफेसर होता मोठा, ॲब्सोल्युटली बोनाफाईड. मग शेवटच्या सत्रामध्ये प्रभुपादांच्या शिष्याने आर्ग्युमेंट केलं, काय तुमचं म्हणणं आहे की आमच्या भगवंतांच्या 16,108 राण्या आहेत म्हणून ते भगवंत कसे, तर म्हणाले जरा नंची व्याख्या सांगा बघूया. काय म्हणाले, जरा नंची व्याख्या सांगा, तर नंची व्याख्या त्या म्हणाल्या की आम्ही आमचं जीवन, आमचे जे गॉड आहेत, येशू ख्रिस्त हे गॉड नाही आहेत, दे बिलीव हिम ॲज सन ऑफ गॉड. येशू ख्रिस्त कोण आहेत, भगवान श्रीकृष्णांचे पुत्र आहेत, भगवान श्रीकृष्णांचेच पुत्र आहेत.
काळजी करू नका, कारण भगवंत एकच आहे. एकलो ईश्वर कृष्ण आरसभ भृत्य, बाकी सगळे दास आहेत. आम्ही आमचं जीवन समर्पित केलं आणि त्या लग्न करत नाहीत, कारण ते भगवंतांना आपले पती म्हणून मानतात. मग म्हणाले नंची संख्या किती आहे जगभरामध्ये, म्हणाले लाखो आहे. मग तुमच्या देवाला लाखो पत्न्या असल्या तर चालतात आणि आमच्या देवाला 16108 नको काय? तुमच्या देवाला लाखो पत्न्या असल्या तर चालतंय जगभरामध्ये आणि आमच्या देवानं 16108 पत्न्या केल्या तुम्हाला ऑब्जेक्शन आहे? जजने ऐकला आणि रिमार्क केला ॲब्सोल्युटली बोनाफाईड. इस्कॉन इज बोनाफाईड, इस्कॉन्स गॉड इज बोनाफाईड. कृष्णस्तु भगवान स्वयं ये ते चान्स कलापुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. तर असे हे भगवान श्रीकृष्णांचं वर्णन इथं ह्या रास पंचोध्यायीमध्ये त्या प्रणयकडेचं आलं आहे. तर गुरुमहाराज सुंदर उदाहरण देतात की ह्या भौतिक जगतामध्ये दोन समान दिसणाऱ्या वस्तू सारख्याच गुणाच्या नसतात. जसं की खडी साखर ठेवली इथे एका वाटीमध्ये आणि एका वाटीमध्ये तुरटी ठेवली, दोन्ही दिसायला काय दिसत आहेत? सारख्या दिसत आहेत, पण चव घेतली तर, तुरटीची चव घेतली तर काय होईल? तर तसंच प्रणय क्रीडा ह्या जगतामध्ये कर्मी लोक पण करतात, पण ते कसं आहे? तुरटीसारखं आहे. कसं आहे? तुरटीसारखं आहे. अतिशय खालच्या निम्न स्तरावरचं आहे ते. आणि भगवंतांची गोपींबरोबरची प्रणय क्रीडा ही अतिशय दिव्य स्तरावरची आहे, ती अलौकिक आहे, ह्या ब्रह्मांडातली नाही जायमुळे. आणि दुसरा मुद्दा मी सांगत होतो की भगवंत भगवद्गीतेत सांगतायत, भागवतममध्ये सगळीकडे वर्णन आले, ममे वावशो जीवलोके जीवभूत सनातना. सगळे जीव जे आहेत ते भगवंत सांगतायत सगळे माझे अंश आहेत, म्हणजे माझे कोण आहेत? पुत्र आहेत. अहम बीज प्रदापिता. भगवंत काय सांगतात? अहम बीज प्रदापिता. सगळ्या जीवांचा बीज प्रदान करणारा पिता कोण आहे? मी आहे भगवान श्रीकृष्ण. माता कोण आहे? प्रकृती या भौतिक जगतामध्ये. तर मग आपण सगळे भगवंतांचे कोण झालो? सेवकच झालो ना. आणि कामांध जीवनानं भरलेली प्रणय क्रीडा जशी इथं चालते तशी इंद्रिय भोगावरती आधारित प्रणय क्रीडा ही रासलीला नव्हे. तर हे गुरुवाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगितली. आता प्रभुपाद अजून काय सांगतात ते आपण ऐकूया. कारण जर तुम्ही हृदयामध्ये तुमच्या किंतु परंतु ठेवला तर तुम्ही अनादि अनंत काळासाठी कधी तुमचा उद्धार होऊ शकणार नाही. तुम्ही अपराध जर केला तिथे तर कधी अपराध तुमचा काय होणार नाही, उद्धार होऊ शकणार नाही. कारण भगवंत सांगतात जन्म कर्म चमे दिव्यम यो मे वेत्ति तत्वता त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामे ते सोर्जुन. काय सांगतात हे अर्जुना? जो माझ्या जन्माचं आणि कर्माचं दिव्यत्व तत्वत जाणतो तोच मला खरा जाणतो आणि त्याला पुन्हा फिरून ह्या भौतिक जगतामध्ये ह्या दुःखालयम अशाश्वतम जगतामध्ये जन्म घ्यावा लागत नाही. असा व्यक्ती शाश्वत काळासाठी मुक्ती प्राप्त करून माझ्या निजधामास गोलोकधामी येतो, जो तिथे अनंत काळासाठी, म्हणजे तिथे काळच मुळात नाही आहे बेसिकली. इट इज इटर्निटी म्हटलं जातं त्याला. काय? इटर्निटी म्हणजे सनातन. आणि आपला हा धर्म कोणता आहे? सनातन धर्म आहे. व्हॉट वी आर फॉलोइंग इज सनातन धर्म, जिथं प्रत्येक गोष्ट ही शाश्वत आहे. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूया अजह नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. भगवंत भगवद्गीतेत सांगतात हे अर्जुना तुझं सुद्धा स्वरूप कसं आहे? आत्मस्वरूप सच्चिदानंद रूपी आहे, सनातन आहे. ना तुझा कधी जन्म झाला, ना कधी तुझा जन्म होतो, ना कधी तुझा जन्म होणार. तू सनातन पुरातन पुराणकालीन आहेस आणि न हन्यते हन्यमाने शरीर. ह्या देहाचा जरी नाश झाला तरी तुझा नाश होणार नाही. ते म्हणजे काय? आत्मतत्व. ते म्हणजे काय? आत्मतत्व. आणि मला बरं सांगा, जे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, जे आत्मकाम आहेत, काय आहेत? तुमच्या माझ्यासारखं भगवंतांना स्वतःच्या आनंदप्राप्तीसाठी दुसऱ्या जीवांवरती अवलंबून राहायची गरज आहे का? नाही. ते आत्मतृप्त आहेत, आत्माराम आहेत.
लक्षात, मग असे भगवंत काही स्त्रियांना घेऊन रात्रीच्या वेळेला यमुनाच्या पोळींवरती का जातील नृत्य करायला, जाणलं पाहिजे आपण. तेच प्रभुपादित्य सांगतायत, भगवान श्रीकृष्ण मात्र अलौकिक आत्मतृप्तीच्या मुक्त स्तरावर कार्य करतात असे श्री शुकदेव गोस्वामींनी या श्लोकामध्ये निक्षून सांगितले आहे. यासाठी त्यांनी आत्मरथ, आत्माराम आणि अखंडित या शब्दांचा उपयोग केलेला आहे. रूपवान तरुण आणि सुंदर तरुणी वनामध्ये निशासमयी ज्या प्रणय क्रीडा करीत होते त्या क्रीडा काममुक्त, अहंकारमुक्त, शुद्ध स्वरूपी असू शकतात हेच साधारण लोकांसाठी अतर्क्य आहे. काय सांगतात प्रभुपाद? सगळ्या रूपांची खाण म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आकर्षयती ती कृष्ण, जे सगळ्यांना आकर्षून घेतात ते कृष्ण. असे सौंदर्याची खाण असे कृष्ण भगवान. भग म्हणजे ऐश्वर, सहा प्रकारचे ऐश्वर आहेत आणि या सगळ्या सहा प्रकारच्या ऐश्वर्यामध्ये समग्रतेनं परिपूर्ण असलेले भगवान श्रीकृष्ण कोण आहेत? आत्माराम आहेत. आणि असे आत्माराम भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या तेवढ्याच अत्यंत प्रिय अशा कोण आहेत? गोपी आहेत, निज पार्षद आहेत त्यांचे. या भौतिक जगतातल्या नाहीत गोपी, भगवंत स्वतः आपल्या निज पार्षदांना घेऊन आले होते. तर काय सांगतात इथे प्रभुपाद? रूपवान तरुण आणि सुंदर तरुणी वनामध्ये निशासमयी ज्या प्रणय क्रीडा करीत होते त्या क्रीडा काममुक्त होत्या. कशा? त्याच्यामध्ये काम वासना नव्हती. कशा होत्या? काममुक्त होत्या, अहंकारमुक्त होत्या. कारण निरअहंकारी झाल्याशिवाय भगवंत कोणाला जवळ घेतच नाही. कनकदास खूप मोठे संत होऊन गेले साऊथ इंडियामध्ये, उडपी गावी धनगर समाजाचे होते. तर धनगर समाजाचे म्हणून त्यावेळेला, म्हणजे आजपासून एक 400 वर्षापूर्वीची सत्य कथा आहे, अहंकारावरनं मी तुम्हाला सांगतो. जोपर्यंत आपण अहंकार मुक्त होत नाही, यत्किंचित तीळ मात्र जर आपल्या हृदयामध्ये अहंकार असेल तर आपण भगवत धामात जाऊ शकत नाही. म्हणून भगवंत सांगतात, निर्माण मोहा जित संग दोषा. सगळे दोष काढून टाकले पाहिजे, निर्माण मोहा झालं पाहिजे, सगळ्या मोहातनं मुक्त झालं पाहिजे, तो जीव मला जाणू शकतो आणि माझ्यापर्यंत येऊ शकतो. तर कनकदास हे एका धनगर राजाच्या पोटी जन्माला आले होते आणि त्या धनगर राजाला पुत्र होत नव्हता, अपत्यच नव्हतं. म्हणून सपत्नीक ते रोज जाऊन अनंत देवांची काय करायचे? भक्ती करायचे. उडपी गावी, उडपी गावी तुम्ही जर गेलायत तर तिथं दोन मंदिरं आहेत भगवंतांची. एक ज्यांना उडपी कृष्ण म्हणतात, जे वृंदावनवरून तिथे आलेले आहेत माखनचोर, ज्यांच्या एका हातामध्ये उखळाची उखळाची नाही काय ते रवी घुसळण्याची ती दोरी आणि रवी आहे आणि एका हातामध्ये मक्खन आहे. तर कनकदास हे अशा अनेक प्रार्थना केल्यानंतर यांच्या पोटी जन्मास आले आणि त्यांनी त्यावेळेला वचन दिलं होतं अनंत देवांना की आम्हाला जो कोण पुत्र होईल त्याला आम्ही काय करू? तुला अर्पण करू. झालं, पुत्र झाला आणि विसरले, बरोबर की नाही? आणि हा पुत्र मोठा झाला, राजा झाला, त्याचं लग्न झालं आणि एका शेजारच्या राजाबरोबर युद्ध झालं, त्या युद्धामध्ये हा हरला. आजपर्यंत कधीच युद्ध हरला नव्हता, ह्या युद्धामध्ये हरला, जायबंदी झाला आणि त्यावेळेला तो पण भगवंत भक्त होता, नसिंह भगवंत कृपेनं प्राप्त झाला होता ना. तर त्यावेळेला हे पुन्हा अनंत देवांकडे गेले की असं का झालं? त्यावेळा अनंत देव त्यांना साक्षात्कार दिले की तुम्ही तुमच्या वचनाला जागला नाहीत, हा पुत्र तुमचा नसून कोणाचा आहे? माझा आहे. आणि तत्क्षणी कनकदासने काय ठेवलं? आपलं सगळं आयुध खाली ठेवले आणि ते भगवंतांचे निस्सीम तुकाराम महाराजांसारखे संत झाले आणि ते त्यांच्या प्राकृत बोलीमध्ये भगवंतांचं गुणगान करत फिरू लागले. तर बघता बघता गुरुविना ज्ञान नाही म्हणून ते उडपी क्षेत्री जे आपल्याच गुरुशिष्य परंपरेतले एक प्रमुख गुरु आहेत, आय थिंक व्यासतीर्थ, त्यांच्या आश्रमामध्ये आले
आणि गुरुनीच त्यांना बोलून घेतलं. ॲक्च्युली जो तुम्हाला सांगतो जो प्रामाणिक भगवत भक्ती इच्छा व्यक्त करतो करण्याची त्याला गुरु शोधत देतात. काय शोधत देतात, कोण शोधत येतो? जर तुमच्या खरोखर हृदयामध्ये इच्छा असेल परमेश्वराची निस्सीम भक्ती करायची तर अशा व्यक्तीला गुरु शोधत देतात. जसं की तुकाराम महाराजांना साक्षात चैतन्य महाप्रभू शोधत आले. कुठून? जगन्नाथपुरीवरनं. पंढरपुरात आले शोधत तुकाराम महाराजांना. तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये लिहितात, हां, चैतन्येर दिली दीक्षा, नाममंत्र दिला सोपा, रामकृष्ण हरे. गुरु येणार ज्ञान नाही, आपल्याला माहीत नाही आहे सगळं. इस्कॉन म्हणतो आपण काहीतरी फॉरेनचं आहे, हे चैतन्य महाप्रभू इथे उभे आहेत बघा. असे जे पंचतत्व उभे आहेत त्याचे सेंटरचे जे कोण आहेत ते चैतन्य महाप्रभू आहेत आणि ते तुकाराम महाराजांचे गुरु आहेत आणि अनेकांचे गुरु आहेत. कारण ते साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवद्गीता कशी आचरण राहणावी हे दाखवण्यासाठी भक्तरूप स्वरूपकम म्हणून ते अवतार धारण केले, छन्न अवतार धारण केले, छुपा अवतार धारण केले, प्रकट नाही केले स्वतःला भगवंत म्हणून. काही ठिकाणी केलेत जगाई मदाईच्या लीलेमध्ये. तर हे कनकदास शिक्षण घेऊ लागले गुरु महाराजांच्या आश्रमामध्ये. तर तिथं सगळे ब्राह्मण होते त्यावेळेला. ब्राह्मणांशिवाय कोणाला वेद शिकवले जात नव्हते. आजपर्यंतची गोष्ट आहे, 50-60 वर्षापूर्वीपर्यंत संस्कृतवरती फक्त ब्राह्मणांचाच पगडा होता. तर हे सगळे ब्राह्मण शिष्य त्यांचा द्वेष करायचे. कोणाचा? कनकदासांचा द्वेष करायचे. आणि गुरु महाराज माहीत होतं की कनकदास किती महान श्रेष्ठ भक्त आहे. तर कनकदास असे बाहेर आश्रमाच्या बाहेर कुठेतरी बसायचे, शूद्र होते. हे सगळे द्वेष करायचे. तर बऱ्याच परीक्षाला शॉर्टमध्ये सांगतो कारण आपल्याला महत्त्वाचा विषय हा अहंकारावरून आलं. तर एक दिवस ठरवलं गुरु महाराज की कनकदासची महती दाखवून द्यावी या सगळ्यांना, बाकीच्या शिष्यांना. तर त्याने विचारलं शिष्यांना, असं बसवलं आणि विचारलं की बाळा तू सांग, तू भगवतधामात जाशील की नाही या जन्माच्या अंती? तर एक चतुर्वेदी होता त्याच्यामध्ये शिष्य, तो म्हणाला यस गुरु महाराज, मी चारही वेद मुखोद्गत आहेत मला, त्यामुळे मी जाणार भगवतधामात. दुसरा म्हणला मी त्रिवेदी आहे, मी द्विवेदी आहे, आणि कोण यजुर्वेदी आहे, कोण आयुर्वेदी आहे, आणखी हे आहे ते आहे, मला पुराणं सगळी तोंडपाठ आहेत, मला उपनिषद सगळे येत आहेत, म्हणून मी जाणार. तर गुरु महाराज म्हणाले नाही. मग सरते छोटे कनकदासकडे आले. कनकदास तुझं काय मत आहे, तू जाशील की नाही भगवतधामात? कनकदासांनी एक छोटंशा वाक्यात उत्तर दिलं, गुरु महाराज मी गेलो तर मी जाईन. काय उत्तर दिलं? मी गेलो तर मी जाईन. म्हणजेच गुरु महाराज काय कळायचं कळलं, मी गेलो तर म्हणजे तुमच्या हृदयातला जोपर्यंत मीपणा जात नाही तोपर्यंत तिथे जाणं शक्य नाही. तर हा मीपणा जाण्यासाठी आपल्याला संत संघाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही आणि हरिनाम जपाशिवाय दुसरं कोणतं साधन नाही. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अहंकार मुक्त आणि शुद्ध स्वरूपी असू शकतात हे साधारण लोकांसाठी अतर्क्य आहे. साधारण लोक ते कल्पनाच करू शकत नाहीत या भगवंतांच्या दिव्य लीलेची. त्यामुळे ही लीला कोणामध्ये डिस्कस केली जावी? केवळ आणि केवळ परमहंस भक्तामध्ये डिस्कस केली जावी अशी आज्ञा आहे. परंतु लोभ माया मोहापाटी आपलं जीवन क्षण 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 काय होत आहे, क्षीण होत चालत आहे. तर असं जीवन आपलं संपत आहे आणि आपण बऱ्यापैकी इथे 50% लोक नियमित जप करतात, साधना करतात, भजन भक्ती करतायत. तर हे कधी ऐकणार आपण? बरोबर की नाही? तर ह्या शुद्ध भावनेनं ही लीला आपल्याला काय केली पाहिजे, श्रवण केली पाहिजे. भगवान श्रीकृष्ण साधारण लोकांसाठी जरी अतर्क्य आणि अचिंत्य असले तरी त्यांच्यावर अनन्य प्रेम करणाऱ्या भक्तांना त्यांच्या परमपूर्ण आणि परमशुद्ध स्वरूपाची सहजच अनुभूती होते. जो भगवंतांवरती प्रेम करायला लागला आहे त्याला भगवंतांच्या पूर्णत्वाची अनुभूती होते. आणि भगवंत भगवद्गीते सांगतात भक्त्या माम अभिजानाती, मला तर्काद्वारे जाणता येत नाही. तुम्ही तर्काद्वारे रिझनिंगद्वारे परमेश्वराला जाणू शकत नाहीत. कसं जाणू शकता?
भक्त्या माम अभिजानात केवळ आणि केवळ विशुद्ध भक्तीद्वारेच आपण कोणा जाणू शकतो, भगवंतांना जाणू शकतो, दुसरा कोणताही मार्ग नाही. कोणी असा युक्तिवाद करेल की श्रीकृष्णांचे भक्त त्यांची भक्ती करीत असल्यामुळेच त्यांच्या क्रीडा दिव्य असल्याची केवळ कल्पना करीत असतात, मात्र या युक्तिवादाने अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी दृष्टीआड होतात. कृष्ण प्रेम विकासाच्या अर्थात कृष्ण भावनेच्या मार्गावरती मार्गक्रमण करू इच्छिणाऱ्या भक्ताने पुढील चार नियमांचे कठोरपणे पालन करावयाचे असते. कोणते चार नियम सांगितलेत? कठोरपणे पालन तर तुम्हाला कृष्ण तत्व कळणार. अनैतिक मैथून, व्यभिचार करायचा नाही. परस्त्री गमन, परपुरुष गमन करायचं नाही. दुसरं आहे द्यूत निषिद्ध आहे, म्हणजे जुगार खेळायचा नाही. द्यूत क्रीडा, जुगार खेळायचा नाही. चौथं आहे मादक द्रव्यपान निषिद्ध आहे, म्हणजे नो इंटॉक्झिकेशन्स, कोणत्याही प्रकारची मादक द्रव्य सेवन करायची नाहीत, नशापाणी करायचं नाही. आणि चौथं आहे अभक्ष भक्षण निषिद्ध आहे. अभक्ष म्हणजे जे माणसाला खाण्यायोग्य नाही त्याला अभक्ष म्हटलं आहे, म्हणजेच मांसाहार करायचा नाही. मनुष्य जेव्हा ऐहिक कामवासनातून मुक्त होऊन मुक्तावस्थेत स्थित होतो तेव्हा त्याला भगवान श्रीकृष्णांच्या परमपूर्ण सौंदर्याचा साक्षात्कार होतो. अरे साधे आपल्याला ह्या गोष्टीचार सोडता येत नाहीत आणि आपण अलौकिक भगवंतांबद्दल आपण काय करतो, तर्कवितर्क करतो आणि स्वतःची मत मांडतो, त्याला काय अर्थ आहे का? नाही आहे ना. तुमच्या ओपिनियनला काही अर्थ नाही आहे. तुम्ही एक शूद्र जंतू आहात, भागवतांमध्ये सांगितले काय होतं, पण एक शूद्र जंतू जे गटरामध्ये वळवळत असतात आणि जे गटरामध्येच त्यांचा संभोग होतो, गटरामध्येच त्यांचं रिप्रोडक्शन होतं आणि गटरामध्येच ते मरतात. फक्त आपल्या ह्या जंतुदेहाचं आयुष्य 60-70-100 वर्ष आहे, पण आपण ह्या गृहमेदी अंधकूपामध्ये अडकलेले कोण आहोत? जंतू आहोत. काय म्हटलंय शास्त्रामध्ये? गृहमेधी म्हणजे जो गृहासक्त आहे, घरादारामध्ये बायका पोरामध्ये जो आसक्त आहे त्याला गृहमेधी म्हटलंय. हा असा गृहमेधी जीव जो अडकलाय कोणत्या कुपामध्ये? अंधकूपामध्ये. विचार करा, कूप म्हणजे विहीर आणि ती जर अंधारी असेल तर काय अवस्था होईल? जीवाला टाकलंय त्या अंधारे विहिरीत तर त्याची जी काय अवस्था होईल, तीच अवस्था जे भक्तीविना जीवन जगतायत, जे भगवंतांना विनमुख आहेत, भगवंतांकडे पाठ केलेत, त्यांची अवस्था काय असते रामदास प्रभूजी? तीच असते. आज आमच्याकडे दोन रामदास आहेत. हरे कृष्ण. हरिदास कुठे आहेत? गावाला गेलेत. हरि बोल. तर नावातच दास आहे. तर हे दास काय असतं हेच आपण काय करतो आहे ह्या इथे अभ्यासतो आहे. इस्कॉनमध्ये दीक्षा दिल्यानंतर दास ही उपाधी मिळते. दास म्हणजे सेवक. जसं माझं नाव गुरु महाराज दिलं आहे श्री रामचंद्र दास, प्रभूंचं नाव आहे श्रीपती अनंत दास, प्रवीणचं नाव आहे शिवकुमार गणेश दास, प्रवीणचं नाव आहे आनंद गोविंद दास, माताजी आहेत स्वाती देवी दासी, सती देवी दासी, दीप्ती देवी दासी. माताजी तुमचं नाव कसं? देवी राधिका दासी. गोव्यावरून आल्यात प्रवचन श्रवण करण्यासाठी, तुम्हाला तुमचा संघ घेण्यासाठी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. आमचे तांबे प्रभूजी रत्नागिरीवरून आले फॅमिली घेऊन. मी फक्त एक फोन केला त्यांच्या मुलीला, पुण्याला होती ती. तर ह्यावरून जाणा की हे किती दुर्मिळ आहे. तर जे कोणी तुम्ही आज आहात, यू विल नॉट मिस अ सिंगल सत्संग. असं तुम्ही आज वचन जरी भगवंतांसमोर घेतलात तरी मी गॅरंटी देतो की तुमच्या जीवनाचा बेडा पार होईल. होईल की नाही प्रभूजी? गॅरंटी देतो. तर हा मार्ग जो आहे भगवत भक्तीचा काल्पनिक नाही आहे, काल्पनिक नाही आहे. सहस्त्रो महर्षींनी या मार्गावरून पुढे जाऊन सिद्धावस्था प्राप्त केली आहे आणि त्यांचे प्रभावी उदाहरण आपल्यासमोर अद्याप आहे. या महर्षींनी मानवी समाजाला कृष्ण भावनेच्या तेजस्वी उपदेशांची शिकवणही दिलेली आहे. जर भगवान श्रीकृष्ण स्त्री लंपट असते तर एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानदेव माऊली आणि सगळी संत परंपरा त्यांच्या मागे वेडी का झाली असती? का स्वतःच्या पोटच्या पोराला पायाखाली मातीमध्ये तुडून ठार मारले असते संत गोरा कुंभार?
आहे का उत्तर तुमच्याकडे? विठुराय जे बसले ते साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत, विठेवर उभे आहेत, म्हणून त्यांचं नाव विठ्ठल आहे. विठ्ठल 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 बोला, विठ्ठल 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 विठ्ठल. भक्ताचा उद्धार करण्यासाठी बसलेत, वचन दिलेत पुंडलिकाला. पुंडलिकानं वचन घेतलंय की हे भगवंता इथे तू असाच उभा रहा, आणि जो कोणी दर्शनाला येईल त्याला काय कर, त्याचं कल्याण कर, त्याला मुक्ती प्रदान कर. एवढे सुंदर राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोप विले, म्हणजे ज्यांच्यासमोर कित्येक हजारो रवी सूर्य आणि चंद्रांचा प्रकाश फिका पडेल असे कोण आहेत? राजस सुकुमार मदनाचा पुतळा भगवान श्री विठ्ठल आहेत. तर दर्शन घेतलं पाहिजे. कोणी कोणी पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतले, हात वर करा उग्या. मेजॉरिटी आहे, हरी बोल. हां, बाकीच्याने पण लवकरच घ्यायचं आहे, पण निश्चित पंढरपूरची एक छोटी यात्रा काढूया. पण कधी? ज्याला पाद दर्शन चालू होईल त्यावेळेला. आता सध्या काय चालू आहे? मुखदर्शन चालू आहे. पादर्शन चालू झालं रे झालं की आपण राजापूर इस्कॉनद्वारे पंढरपूरची यात्रा 2-3 दिवसांची काढूया. तर तिथं एवढी दिव्यत्वाची अनुभूती येते. कोण कोण याला तयार आहे पंढरपूरच्या यात्रेला, हात वर करा. हरी बोल, व्हेरी नाईस. तर ही होती प्रस्तावना. हा गुण मी परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांकडून घेतला आहे. माझे दीक्षागुरु परमपूज्य राधा गोविंद गोस्वामी महाराज आहेत, आणि माझे मागची 28 वर्ष शिक्षागुरु कोण आहेत? परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज. आणि परमपूज्य राधानाथ महाराज ज्यावेळेला प्रवचन करतात त्यावेळेस 6-6 तास प्रवचन करतात. किती? 6-6 तास. आणि त्यांची प्रस्तावना अशी 1.5-1.5 तास चालते. सो दिस वॉज इंट्रोडक्शन. सो शाल वी प्रोसीड? महाराज म्हणतात पुढे जायचं का? मग काय जायचं की नाही पुढे? जायचं तर उत्साहानं हरिबोल आलं पाहिजे. उत्साहानं, उत्साहानं हरिबोल. सर आता आपण अतिशय दिव्य अशा खूप सुंदर अशा पास्ट टाईममध्ये एंट्री करणार आहोत. माझी पात्रता नाही आहे, कारण हा पास्ट टाईम सांगण्यासाठी जो मनुष्य आहे तो सगळ्या कामनातून मुक्त असा जीव लागतो. एकदम विशुद्ध तत्वामध्ये शुद्ध झालेला जीवच ह्याचं निरूपण करू शकतो. पण प्रभुपादांच्या कृपेनं आणि गुरुमहाराजांच्या कृपेनं मी थोडाफार प्रयत्न करेन. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हरे कृष्णा हरे कृष्णा
कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे। ग्रंथराज श्रीमद्भागवतम की, ग्रंथराज श्रीमद्भागवतम स्कंद दहावा अध्याय तीसावा श्लोक पहिला। श्री शुक उवाच, अंतरहिते भगवते सहसैव व्रजांगना अतम्प्यस्तम् चक्षाणाम् करण्य इव यूथपम्। श्री शुक उवाच, अंतरहिते भगवते सहसैव व्रजांगना अतप्यम् अतप्यन्तम् अचक्षाणा करण्य इव यूथपम्। श्री शुक उवाच, श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, अंतरहिते ते अंतर्धान पावले तेव्हा भगवती भगवंत सहसा एव अचानक व्रज अंगना व्रज गोपी अतप्यन दुखी झाल्या तम त्यांना अचक्षाणाः न पाहिल्यामुळे करण्यः हत्तिणी इव प्रमाणे यूथपम नायक हत्ती। श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, भगवान श्री कृष्ण अचानकच तेथून अंतर्धान पावले, ते दिसेनासे झाल्यामुळे व्रजगोपी अतीव दुःखी झाल्या आणि कळपाचा नायक हत्ती नाहीसा झाला। की हत्तिणींची जशी स्थिती होते तशीच यावेळी त्यांची स्थिती झाली। खूप सुंदर प्रसादम वाट बघतोय तुमचं, त्यामुळे जरा हां जोरात एकदा पुन्हा आपण वाचूया। श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, भगवान श्री कृष्ण अचानकच तेथून अंतर्धान पावले, ते दिसेनासे झाल्यामुळे ब्रजगोपी अतीव दुःखी झाल्या आणि कळपाचा नायक हत्ती नाहीसा झाला असता हत्तिणींची जशी स्थिती होते तशी स्थिती यावेळी त्यांची झाली। तर खूप डिटेल्समध्ये मी जात नाही, तर ह्याची पार्श्वभूमी काय आहे ती मी सांगतो। ह्याच्या अगोदरच्या अध्यायामध्ये एकोणतीसा अध्याय जो रासारंभ आहे, ज्याला भगवंताने जाणलं की शरद ऋतूतील पौर्णिमा येते, तर त्याला भगवंतांना इच्छा झाली की आपल्या ज्या प्रिय आहेत, कारण व्रजांगना ज्या आहेत त्या सगळ्या मनोमन भगवान श्रीकृष्णच आपल्याला पती मिळावेत म्हणून कात्यायनी देवीची उपासना केली होती आणि नियमित करायच्या। त्याला त्या किती वर्षाच्या होत्या? 2, 3, 4, 5 वर्षाच्या होत्या। तर चिरहरण लीला जी आहे ती ह्यावेळेला झाली आणि तिथं पण आपण दोषबुद्धी करतो। त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण होते 5 वर्षाचे आणि गोपी किती वर्षाच्या होत्या? 2, 3 आणि 4, 5 वर्षांच्या। आणि तिथं चिरहरण लीला झाली तर आपण म्हणतो भगवान श्रीकृष्ण कशी काय स्त्रियांची वस्त्र प्रावरणं घेऊन वरती कदंबावर जाऊन सोडून बसले। मूर्ख आहे ते सगळे लोक, शास्त्रात अजिबात न जाणता, प्रमाणित आणि प्रामाणिक गुरुचा आश्रय न घेता बस कृष्ण करे तो रास लीला, मैं करू तो कॅरेक्टर ढिला, गाणं आहे हिंदी मूवीमध्ये। अरे कॅरेक्टर ढिला नाही, तुझ्याकडे कॅरेक्टरच नाही म्हणून तुझी अवस्था ही आहे। देर इज नो कॅरेक्टर इन सच पर्सनॅलिटीज।
भगवंतांना तत्वता जाणलं पाहिजे आणि तत्वता जाणण्यासाठी भगवंतांना आपल्याला भक्ती गुरु शिष्य परंपरेचा आश्रय घेतल्याशिवाय पर्यायच नाही आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया हे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याचा विधी भगवद्गीतेत भगवंत स्वतः सांगतात. तद्विधी प्रणिपातेन आल्या आल्या गुरुंना साष्टांग दंडवत केला पाहिजे. परिप्रश्नेन एकदम नम्रभावामध्ये आपल्या हृदयातील जे काय प्रश्न असतील प्रामाणिकपणे विचारले पाहिजेत. पण ते कसे सेवया सेवा करून नुसतंच नाही आपल्यामध्ये मन आहे सेवा नाही तर मेवा नाही तसं इथं पण आहे. आध्यात्मिक गुरूंची ज्यावेळेला तुम्ही विशुद्ध हृदयानं सेवा करणार त्याला गुरुतत्व काही सामान्य नाही. हा मनुष्य देह इथला असेल पण गुरुतत्व जे आहे ते अलौकिक आहे आणि त्या गुरुतत्वाला आपोआप कळतं की हा पूर्णपणे शरणागत काय आहे शिष्य आहे आणि त्याला असे गुरु जे निस्वार्थ सेवाभावानं भगवंतांच्या नामरूप गुणलीलांचं प्रचार आणि प्रसाराचंच ध्येय घेऊन वेळासारखे फिरत असतात ते त्यांच्याकडे नसलेलं सुद्धा ते अशा शिष्याला देऊन टाकतात केवळ कृपेनं हे जातं. हे तुम्ही बघितलं रामायणमध्ये विश्वामित्र मुनी घेऊन आले राम आणि लक्ष्मणांना आणि समोर बसवले आणि बसून जेवढी काय त्यांच्याकडे ब्रह्मर्षी पदाची विद्या होती ती अशी रामायणमध्ये दाखवलं राम करून कुठे दिले राम आणि लक्ष्मणांना काय विद्येची गरज होती का पण त्यांनी दाखवून दिलं की जे मी परमोच्च स्थान मी प्राप्त केलं ते परमोच्च स्थान प्राप्त करून सुद्धा मी काय आहे भिकारी आहे ह्याची जाणीव कधी झाली त्यांना त्या ब्रह्मर्षी पदावरती पोचल्यावरती झाली. आणि आपण काहीच नाही तर आपण लोभ माया सुदूरमतीमध्ये अडकून स्वतःला केवढे मोठे ज्ञानी आणि पंडित समजतो. विश्वामित्र मुनींना त्या परमोच्च पदावरती पोचल्यानंतर जाणीव झाली की मी कफल्लक आहे भिकारी आहे माझ्याकडे माझं असं काहीच नाही आहे सो लेट मी सरेंडर एव्हरीथिंग टू लॉर्ड कृष्ण लॉर्ड राम जे काय माझ्याकडे आहे ते मला पूर्णपणे काय करू दे समर्पित करू दे भगवंतांना. आणि ह्या समर्पणेच्या भावनेतनं विश्वामित्र मुनींनी ते सगळं जे ज्ञान होतं धनुर्विद्येचं म्हणा जे का होतं ते सगळं ज्ञान राम आणि लक्ष्मणांना देऊन टाकलं. कशानं दिलं कृपेनं दिलं. कृपा कुठून येते नजरेतनं येते. ऑनलाईन लेक्चर ऐकून कृपा मिळणार नाही ज्ञान भेटेल. यू विल गेट इन्फॉर्मेशन. तुम्हाला कृपा पाहिजे असेल तर समोर येऊन बसलं पाहिजे होऊन जवळ शिकवून खाली बसलं पाहिजे लक्षात ना कारण कृपा गंगा नदी आहे कशी वाहते अशी वाहते ती थोडी अशी चढणार आहे तुमच्यासाठी कैलास परत उलटा चढून जाणार आहे का नाही सागराच्या दिशेनं जाणार आहे. तर कृपा घेण्यासाठी आपण नम्र बनलं पाहिजे. तृणादपी सुनैचेनं तरोरपी सहिष्णूंना अमानिन मान देणं कीर्तनीय सदाहरी. गवताच्या पात्यापेक्षा पण नम्र बनलं पाहिजे वृक्षापेक्षा पण सहनशील बनलं पाहिजे. अमानिन मान देणं कोणी किती आपला अपमान केला तरी आपण पदोपदी सगळ्यांना मान देण्यासाठी तत्पर असलं पाहिजे. अशा अवस्थेमध्ये तुम्ही कसे बनाल कीर्तनीय सदाहरी जीच ह्या मनुष्य देहाची आणि ह्या मनुष्य जन्माची सार्थकता आहे. सदैव परमेश्वराच्या कीर्तनात राहणं स्मरणात राहणं जपामध्ये राहणं ओठावरती राहणं मुखामध्ये राहणं ह्या इंद्रियातनं रोमारोमातनं ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण श्रीरामांचं नाव बाहेर पडेल अशी अवस्था प्राप्त करणं यासाठी नम्र बनण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. तर भगवान श्रीकृष्ण ह्या शरद ऋतूच्या पौर्णिमेच्या दिवशी आपली बन्सी वाजवायला लागले रात्री 12 वाजता आणि गोपिका तर ऑलरेडी भगवंतांना आपले पती म्हणून स्वीकारल्या होत्या आणि गोपिकांचं सगळ्या गोपिकांचं भगवान श्रीकृष्णांची विवाह पण झाला होता. माहिती ना तुम्हाला कथा ज्यांना माहीत नसेल त्यांच्या आधी सांगतो. कधी विवाह झाला होता अघासूरच्या पास्ट्यांमध्ये ज्यावेळा ब्रह्मविमोहन लीला झाली त्याला ब्रह्मदेव सगळे गोपबालक आणि गोवत्स गाईची वासर काय केले चोरून घेतले आणि एका गुहेमध्ये नेऊन ठेवले आणि मग ब्रह्मलोकात जाऊन आले तोपर्यंत इकडे पृथ्वीला 1 वर्ष निघून गेलं होतं. आणि त्यावेळेला भगवंत 5 वर्षाच्या दरम्यान ती लीला झाली आणि वृंदावनमध्ये त्यावेळेला अशी प्रथा होती की 5 वर्षाचे झाले 5-6 वर्षाचे की त्यांची लग्न लावून द्यायची. तर त्यावेळेला जे पण वृंदावनमध्ये 1 वर्षभर गोपबालक कार्यरत होते ते सगळी रूपं कोणी घेतली होती स्वतः भगवान श्रीकृष्णांनी घेतली होती. आणि ह्या कालावधीमध्ये सगळ्या गोपींचा विवाह कोणाबरोबर झाला भगवान श्रीकृष्णांशी झाला आणि त्या अर्थानं ह्या सगळ्या गोपी कोणाच्या पत्न्या होत्या भगवान श्रीकृष्णांच्या. हा कधी कळणार आहे शास्त्र आता तुम्हाला ज्यावेळेला आपण श्रील प्रभूपादांसारख्या दिव्य विभूतीच्या आश्रयाखाली राहू
त्याच वेळेला अशा गोष्टीचं मर्म कळेल आपल्याला, अन्यथा नाही. प्रामाणिक गुरुशिष्य परंपरेची आणि जिवंत गुरुशिष्य परंपरेची गरज ह्याच्यासाठी आहे. हे खळखळ वाहणारं झरं आहे जिवंत गुरुशिष्य परंपरा. म्हणजे पाणी स्टॅग्नंट झालं, डबकं झालं की घाण होतं. तसं जिवंत गुरुशिष्य परंपरा नसेल तर हे ज्ञान वाहणार नाही, ज्ञानगंगा. तर रासलीला केले भगवंत आणि वर्णन आहे एवढी मोठी रासलीला केले ब्रह्मदेवाची एक रात्र, एवढी मोठी ती रात्र बनवले भगवंत. किती ब्रह्मदेवाची एक रात्र केवढी मोठी असते तुम्हाला माहिती आहे? थोडक्यात सांगतो, 43,20,000 वर्ष मल्टीप्लाइड बाय 1000 ही ब्रह्मदेवाची एक रात्र. मग ही शरद पौर्णिमेची रात्र केवढी मोठी होती? 43,20,000 वर्ष इंटू 1000 एवढी मोठी पृथ्वीतारची वर्ष एवढी ही रात्र होती. का शक्य नाही भगवंतांना? का शक्य नाही? आता सगळ्याचीच फोड करत राहिलो तर मग आणि फोड केल्याशिवाय मला पुढे जावत नाही. ठीक आहे, स्किप करतो. तर जाणून घ्या की एवढा मोठा काळ ही रात्र चालली, रासलीला चालली. पण भगवंताने जाणलं, गोपिकांना अहंकार झाला की पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आमच्या सौंदर्यावरती आकृष्ट होऊन आमच्याशी एकांतामध्ये या यमुनेच्या किनारी मध्यरात्री काय करतायत? आम्हाला आलिंगन देत आहेत, आमच्याशी रास नृत्य खेळतायत. किती भाग्यवान आहोत आम्ही. हा जसा अहंकार झाला गोपींना, तसं भगवान श्रीकृष्ण तिथून काय झाले? अंतरहिते भगवती. भगवंत काय झाले? तिथून अंतर्धान पावले, गायब झाले. आणि गायब झाल्यानंतर भगवंतांच्या प्रेमामध्ये आखंट बुडालेल्या गोपींची काय अवस्था झाली, त्याचं पूर्ण वर्णन ह्या 44 श्लोकामध्ये केलेलं आहे ह्या अध्यायामध्ये. किती श्लोक आहेत? यस, 44. तर त्यानंतर काय झालं ते आपण अभ्यासूया. त्यानंतर त्या ब्रजगोपी भगवान श्रीकृष्णांच्या चिंतनात मग्न होऊन गेल्या. श्रीकृष्णांचे आकर्षक चालणे, त्यांचे प्रेमळ स्मितहास्य, खेळकर अवलोकन, मनोरम भाषण आणि तत्सम इतरही अनेक कृत्यांचे स्मरण करून त्या सर्वजणींची अंतःकरणे श्रीकृष्णांच्या ठाई लीन होऊन गेली. आता भगवंत समोर नाही आहेत आणि ह्या गोपी एवढ्या विरहानं व्याकुळ झालेत की जसं की जर भगवंत आता त्यांच्यासमोर प्रकट नाही झाले तर ते कोणत्याही क्षणी देहत्याग करतील. आणि कित्येक गोपींनी देहत्याग केला. लक्षात, ज्याला भगवंताने इथे पंचम स्वरामध्ये बासरी वाजवली वंशीवटाखाली, त्याला अनेक गोपी आपल्या घरामध्ये, त्याला त्या गृहस्थ होत्या, लहान असताना लग्न झाले ते भगवंत. पण ज्याला ही लीला घडली त्याला सगळ्या गोपी काय होत्या? ग्रस्त होत्या. त्यांचे स्वतःचे पतिदेव होते, सासू होते, सासरे होते, मुलं बाळं होती. कोण गोपी दूध काढत होती, तिथं दुधाची चरबी टाकली आणि पळून गेली ना. कोण भाकरी भाजत होती, ती भाकरी तिनं बघितलीच नाही, करपली ती तिथं टाकली. कोण आपल्या नवऱ्याला वाढत होती, कोण आपल्या सासऱ्याचे पाय दाबत होती. स भगवंतांनी त्यांना पुकारलं, हृदयापासून हृदयापर्यंत हाक भगवंतांची जाते, तशी ह्या गोपींच्या हृदयापर्यंत हाक आली. आपल्या हातात असलेलं काम तिथंच टाकून त्या पळाल्या. तर काही म्हणाल्या आता भगवंताला भेटायचं तर शृंगार केला पाहिजे, तर पटापटा शृंगार केला त्यांनी. वरचं खाली घातलं, खालचं वर घातलं, नाकातलं कानात घातलं, कानातलं नाकात घातलं. वर्णन आहे. कोणी पावडर लावायची तर काजळच फासून घेतलं आणि अशा पळाल्या सुंदर नटून थटून. आणि काही गोपी ज्या होत्या त्यांना त्यांच्या घरातल्यांनी अडवलं, कडेकुल्पं लावून घेतली, जायचं नाही. तर त्या एवढ्या विर व्याकुळ झाल्या गोपी की त्यांनी तो देहच तिथं त्याग केला आणि आध्यात्मिक देहानं त्या कुठे गेल्या? लीलास्थळी गेल्या. देहच त्याग केला. भगवंत नाहीत तर हा देह पण नको, अशी आहे का आपली पात्रता? मग भगवंत तुमच्याबरोबर पण येऊन पण नसतील का? नाही नसणार का? नाही नसणार. जर भगवंतांसाठी आपण एवढे व्याकुळ झालो तर भगवंत का नाही भेटणार आपल्याला? भेटशी केदवा माझी ह्या जीवलगा. पुन्हा मला वाटतं एकदा एकनाथ महाराजांचा जबंग आहे हा, येगा पांडुरंगा बा येगा पांडुरंगा.
की नामदेव महाराजांचं आहे. पण हे संत सगळे व्याकुळ झाले होते. तुकाराम महाराजांच्या मुखामध्ये सदैव पांडुरंग 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 पांडुरंग, उठता बसता झोपता खाता पिता पांडुरंग, कानावर शिवी आली पांडुरंग, कोणी वावा म्हटलं पांडुरंग, कोण धान्य सगळं घेऊन गेलं पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग. आणि तुकाराम महाराजांची कथा आपण 2 वर्षापूर्वी घेतली होती ना प्रभूजी, किती सुंदर लीला घडल्यात तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये, पांडुरंगाने लीला केल्यात खूप सुंदर. ज्याला त्या व्यापाऱ्यानं त्यांचं घर लिहून घेतलं होतं, की हे राखण करायला दिलं होतं शेत, एवढं खंडी धान्य नाही झालं तर घर, तर लिहून दिलं तुकाराम महाराजांनी, घराबाहेर काढलं त्यांना पंचांनी. आणि मग पंच म्हणाले चला ठीक आहे, ॲटलिस्ट मोजूया तरी किती धान्य तुझ्या शेतामध्ये, किती खंडी धान्य होतं, तो 2.5 खंडी तो शेतकरी म्हणाला. तर मग यांनी धान्य सगळं म्हणजे कापणी केली आणि धान्य झोडपणी वगैरे करून मोजणी करायला लागले. धान्य चिरास संपता संपेना, वर्ण पांडुरंग रास होतायत कंटिन्युअस. आणि 2.5 खंडी जिथं धान्य व्हायचं तिथं 18 खंडी धान्य झालं. किती झालं? 18 खंडी. तर पंच म्हणाले दे 7-12 गहाणखत, दे तुकाराम महाराजांच्या स्वाधीन कर, त्यांचं घर त्यांना, तुझं 2.5 खंडी उचल, त्याच्यावरती तुझा अधिकार नाही. काय हो तू हे केलं ना, जप्ती आणली ना त्यांच्या घरावरती, तुझ्या 2.5 खंडी, तुझं 2.5 खंडी उचल वाटेल लाग, बरोबर की नाही. आणि उरलेलं सगळं धान्य तुकाराम महाराजच्या घरी पाठवलं आणि त्याच्यातलं काही धान्य, एक 5-1 खंडी धान्य, एक त्या गावातले जे प्रमुख होते त्यांच्याकडे तुकाराम महाराजांनी ठेवलं. आणि ते नंतर जेव्हा तुकाराम महाराजांनी जेव्हा देहूचं मंदिर बांधलं, त्यावेळेला जेव्हा तिथं उत्सव झाला, त्यावेळेला ते धान्य तिथं भंडारासाठी वापरण्यात आलं. पण जे घरी गेलं, समजा 10-12 खंडी जे धान्य गेलं, पूर्ण ओसरी भरून गेली होती, तर त्याच्यातलं तुकाराम महाराजांच्या घरात किती धान्य गेलं माहिती आहे? सुपलीभर. खुश झाली आवडाबाई, खुश झाली एकदम, एवढं धान्य, आ हा 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 हा. नवऱ्याचं गुणगान करायला लागली. नवरा काय गुणगान करतो, पांडुरंग पांडुरंग. आणि धान्य खायला घरात दाणा नव्हता अन्नाचा, घेऊन गेली घरामध्ये धान्य आणि दळायला बसली. ओवी गाते जनाबाई, धान्य दळते आणि आता दळून अजून थोडं लागेल म्हणून बाहेर आले, तर बाहेर ओसरीवरती एकही गोणी धान्याची नाही. का? कारण तुकाराम महाराज हे जाणत होते की इथं माझं काहीच नाही आहे, जे काय ते परमेश्वरानं दिलेलं आहे ते परमेश्वराच्या सेवेसाठी वापरावं. जो कोणी दारात आला, एवढं धान्य म्हटलं तुकाराम महाराज, एवढं धान्य, बाबा मी थोडं धान्य नेऊ ने. तर सुरुवातीला तुकाराम महाराज हातानं आपल्या देत होते असं असं. मग तुकाराम महाराजांना हृदयात वाटलं, नाही हे अहंकार आहे, हे काय आहे? अहंकार आहे. असाच भाव कुरेश संत होऊन गेले साऊथ इंडियामध्ये, त्यांच्या हृदयात आला होता. तर ते म्हणले नाही, तुम्ही तुमच्याच हातानं न्या, मी कोण देणारा, देणारा तो आहे. तसं लोकांनी एक एक गोणी भरल्या, कोणी 4-4 गोणी भरल्या, कोणी बैलगाड्या झाडल्या आणि सगळं धान्य पसतं. आणि ही बाई दळून बाहेर येते तर बघते तर काय, ओसरी रिकामी पूर्णपणे. आणि मग लागली शिव्या घालायला नवऱ्याला, पांडुरंग 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 पांडुरंग. उठले आणि गेले भामगिरी पर्वतावरती, जाऊन बसले तिकडे तपश्चर्या करत. पण आवडाबाई पण तेवढीच प्रेमळ होती. तर अशा विरामध्ये ज्या आपण गेलो तर भगवंत का नाही भेटणार आपल्याला? आणि भगवंत का भेटले पाहिजे ह्याची उत्तर जर पाहिजे असेल तुम्हाला, तर आपलाच मराठी यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरची सर्व प्रवचनं तुम्ही नियमित ॲटलिस्ट पण करा, की मी रोज एक प्रवचन ऐकणार. काय करा? मी रोज एक प्रवचन ऐकणार. निश्चितच तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर मग पुढे काय झालं? भगवंतांच्या अनेक लीलांचं स्मरण करू लागल्या आणि श्रीकृष्णांच्या ठाई लीन होऊन गेल्या.
रमापती श्रीकृष्णांच्या चिंतनामध्ये तन्मय होऊन गेलेल्या गोपी मग दिव्य कृष्ण लीलांचे अनुकरण करू लागल्या. कृष्णमय झाल्या गोपी, एवढं कृष्णांचं चिंतन करू लागल्या की त्या स्वतःच कृष्णमय झाल्या आणि भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचं काय करू लागल्या, अनुकरण करू लागल्या. तर श्रीकृष्णांच्या प्रिय ब्रजगोपी आपल्या प्रियकर श्रीकृष्णांच्या चिंतनाशी तन्मय होऊन गेल्या आणि त्यांच्या ललित गती, सुंदर ललित गती भगवंतांची, मधुर हास्य मनोरम पाहणं भगवंतांचं, कटाक्ष त्रिभंग ललित रूप भगवंतांचं, मुग्ध भाषण, भगवंत असं बोलतात की त्यांच्यासमोर कोणी आर्ग्यू करू शकत नाही. मुग्ध भाषण इतरही लक्षणांचे सहजपणे अनुकरण करू लागल्या. श्रीकृष्णांचे स्मरण करीत त्यांच्याशी तादात्म्य पावलेली आणि त्यांच्या लिलास्मरणाने उन्मत्त होऊन गेलेली प्रत्येक व्रजांगना मी कृष्ण आहे असे इतर सर्वांना सांगू लागली. प्रत्येक गोपी काय सांगू लागली, मीच कृष्ण आहे, मी कृष्ण झाले. हे परमोच्च उन्मत्तावस्थेतली भावस्थिती आहे. लक्षात, उन्मत्तावस्थेतील त्या ब्रजललना श्रीकृष्णांचे उच्च स्वरात यशोगान करीत करीत वृंदावनामध्ये त्यांचा शोध घेत सर्वत्र फिरू लागल्या. आता भगवंत अंतर्धान पावलेत आणि ह्या गोपी अतिशय व्याकुळ झाल्यात. तर अतिशय व्याकुळ परिस्थितीमध्ये, जसे की रामायणमध्ये भगवान श्रीराम व्याकुळपणे सीतामाईंचा शोध घेत होते, पंचवटीतून ज्याला सीतामाईंचं हरण झालं, त्या वीरभावामध्ये गोपी भगवंतांना शोधतायत. त्यांनी आकाशाप्रमाणेच सर्व प्राणीमात्रांच्या अंतर्बाह्यस्थित असणाऱ्या त्या परमात्म्याविषयी अगदी वृक्षांकडेही विचारणा केली. वृक्षांना पण प्रश्न विचारायला लागले. गोपी म्हणाल्या, हे अश्वत्था, हे प्लशा, हे वटवृक्षा, हे प्रेमकटाक्षाने आणि मधुर हास्याने आमची मने चोरून नेणारे नंदपुत्र श्रीकृष्ण कोठे गेले आहेत, हे तुम्ही पाहिले आहेत का? हे वृक्षांचे नाव आहेत, अश्वत्थ. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात ह्या अश्वत्थ वटाचं वर्णन आलेलं आहे. ऊर्ध्वमूल अदशाकम अश्वत्थम प्रावरव्ययम, हा अश्वत्थ वट आहे ज्याचा कधी नाश होत नाही. त्याच्यानंतर हे कुर्बका, हे अशोका, हे नागा, हे चंपका, केवळ मंद हास्यानेच माननीय स्त्रियांचा गर्व हरण करणारे ते रामानुज श्रीकृष्ण येथून जाताना तुम्ही पाहिले आहेत का? सगळ्या वृक्षांना विचारतायत. मग पुढे, हे परम दयाळू तुळशी देवी, वृक्ष बोलेना झाले कारण ते पुरुष जातीचे आहेत असं वाटायला लागलं त्यांना. काय? वृक्ष पुरुष जातीचे आहेत असं वाटायला लागलं. म्हणून म्हणाले, तुळशी देवी तरी स्त्री आहे, ती तरी आमची मदत करेल. हे तुळशी, परम दयाळू तुळशी देवी, तुला गोविंदांचे चरण सर्वाधिक प्रिय आहेत. तुळशी मारणे कधीच भगवंतांचं चरण कमल सोडत नाहीत. भ्रमराने वेष्टिलेली तुझी माळ परिधान करून येथूनच चालत जाणाऱ्या अच्युत देवानात पाहिले आहेस का? भगवंत सदैव काय घालतात, तुळशीमाळा गळ्यामध्ये घालतात आणि तुळशीमाळेच्या फुलांच्या गंधानं अनेकानेक भ्रमर भगवंतांच्या अवतीभोवती काय करत असतात, ऋणझुण ऋणझुण चाललेलं असतं त्यांचं. तर त्यांना तू पाहिलंयस का आहे तुळशी माते? तर मग पुढे म्हणतायत, हे आता सगळ्या स्त्री जातीच्या वृक्षांना विचारतायत. तुळशीदेवीपासून सुरुवात केली. हे जाई, हे जुई, हे मालती, हे मल्लिके, आपल्या हाताच्या स्पर्शाने तुम्हाला आनंद देणारे श्रीकृष्ण येथून गेलेले तुम्ही पाहिले आहेत का? भगवंतांना मालती पुष्प अतिशय प्रिय. रासारंभच्या पहिल्या श्लोकामध्ये मालती पुष्पाचं वर्णन आलेलं आहे. शरद ऋतूतील ज्याला शरद ऋतूमध्ये मालती पुष्प खूप फुलतात आणि सगळ्यात भगवंतांना अत्यंत प्रिय पुष्प कुठचं असेल तर मालतीचं. तर पुढे म्हणतात, हे चूत, हे प्रियाल, हे फणस, आसन, कोविदार, जांभूळ, अर्क, बेलवृक्ष, बकुळ, आम्र, कदंब, नीप आणि यांच्याप्रमाणे या यमुना तटावर वास करणारे इतर सर्व वृक्ष हो, तुम्ही अखिल प्राणीमात्रांच्या परोपकारार्थ आपले संपूर्ण जीवन समर्पित केलेले आहे. वृक्षांना प्रार्थना करतायत, वृक्षांनी आपलं जीवन समर्पित केलं आहे ना, ते कधी कोणालाही त्रास देत नाहीत. श्रीकृष्णांच्या वियोगाने आमची मने शून्यवत झालेली आहेत. ना वी कॅन कॉलॅप्स ॲट एनी मोमेंट. बरोबर ना, आपलं डोकं जेव्हा शून्य होतं तेव्हा काय होतं, आपण कोसळतो. आणि म्हणून तुम्ही आमच्यावर कृपा करून आमचे प्रियकर श्रीकृष्ण कुठे गेले आहेत ते आम्हाला सांगा. तर हे पृथ्वीमाते, मग हे ज्याला वृक्ष पण ऐकण्यात तेव्हा पृथ्वीमातेकडे आल्या आणि हे कधी शोधतायत,
मध्यरात्री एकांतामध्ये आहेत गोपी. वरती शरदचं चांदणं आहे चंद्राचं, पण एवढ्या मध्यरात्री एकांतामध्ये त्यांच्यासोबत कोणी पुरुष नाही आहे आणि त्या भगवंतांच्या प्रेमभक्तीनं एवढ्या व्याकुळ झाल्या आहेत. त्या म्हणतात, हे पृथ्वी माते, साक्षात भगवान केशवांच्या चरणस्पर्श होण्याइतकी अशी कोणती तपश्चर्या तू केली होतीस? भगवंतांचे चरणचिन्ह सदैव पृथ्वीमातेवरती अंकित असायचे, बरोबर की नाही? अशी कोणती बरं तू तपश्चर्या केलीस की या स्पर्शाने तू आनंदित झाल्यामुळे तुझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिलेले आहेत, त्यामुळे तू अत्यंत श्रेष्ठ रूपवती ललना दिसत आहेत. हे रोमांच भगवंतांच्या वर्तमान अवतरणामुळे, वामन देवांच्या पदस्पर्शामुळे कि वराह देवाने दिलेल्या आलिंगनामुळे उभे राहिलेले आहेत. हे वृक्ष म्हणजे कोण आहेत? रोमांच आहेत पृथ्वीदेवीचे. जे वृक्ष उभे आहेत हे कोण आहेत? पृथ्वीदेवीचे रोमांच. आणि ज्यावेळेला आपण अतिशय भावविभोर होतो त्यावेळेला बघा आपले काय होतात? रोमांच उभे राहतात. आपण म्हणतो ना काटा उभा राहणे अंगावरती, हां. तर तसे वृक्ष गोपी म्हणतात की हे सगळे वृक्ष जे आहेत ते तुझे रोमांच उभे राहिलेले आहेत. हे असं कोणतं बरं पुण्य केलं होतं तू की तुझ्या अंगावरती भगवंतांची चरणचिन्ह सदैव तू धारण करतेस? तर हे सखी, मग आता वृक्ष झाले, लता पता वेली झाल्या, पृथ्वी माता झाली, कोणीच उत्तर देईना, वृक्ष नाही कोणीच उत्तर देईना हो. मग त्यांना एक हरणी दिसली. हे सखी हरणी, श्रीकृष्ण स्वतःच्या दर्शनाने तुला नेत्र सुख प्रदान करून आपल्या प्रेयसी सोबत येथून पुढे गेले का? कारण ह्या गोपींसमोर राधारणी तिथं नव्हत्या. कोण नव्हत्या? राधारणी नव्हत्या. पुढे गेलेत का? कारण हा पहा, त्यांच्या प्रियेच्या आलिंगन प्रसंगी तिच्या सनावरील केशराने रंगलेल्या त्यांच्या कंठातील कंद पुष्पांच्या माळेचा सुगंध सर्वत्र पसरलेला आहे. का त्यांना असं वाटलं की तिथं राधारणींच्या अंगावरील केशर भगवंतांच्या अंगाशी एकरूप झाल्यामुळे त्याचा गंध तिथं पसरलेला आहे, त्यामुळे ते हरणाला विचारतायत, तू पाहिलंस का भगवंतांना? हे वृक्षांनो, तुम्ही नतमस्तक झाल्याचे आम्हास दिसत आहे. जेव्हा थोडस डिटेलमध्ये जाऊया हरणाचं, खूप सुंदर आहे. तर श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुरांनी या श्लोकावर केलेले सुंदर भाष्य आपण अभ्यासूया. तर गोपी हरिणीला म्हणाल्या, हे मृगपत्नी, तुझ्या निर्मळ नेत्रातून ओसंडून वाहणारा आनंद पाहून आम्ही निश्चितपणे सांगू शकतो की श्रीकृष्णांनी आपल्या विविध अवयवांच्या सौंदर्याद्वारे तुला हर्षोल्लासित केलेले आहे. तुझ्या नेत्रातनं एवढा आनंद ओसंडून वाहतो की निश्चितपणे तू भगवान श्रीकृष्णांना पाहिलेलंच असणार. तुला कृष्ण दर्शनाच्या आनंदाचा अधिकाधिक अनुभव घ्यावयाचा असल्यामुळे तुझे नेत्र निरंतर त्यांचा मागोवा घेण्यात मग्न झाले. हरणी कशी कावरी बावरी झाली, ती शोधते भगवान श्रीकृष्ण नजरेआड झालेत त्यांच्या, त्यामुळे ती हरणी पण शोधते असं भास होतोय. कोणाला? गोपींना भास होतोय. म्हणून श्रीकृष्ण तुझ्या दृष्टीपासून कधीच दूर जात नाहीत. स्वभावतास पुढे पुढे चालणाऱ्या त्या मृगपत्नीकडे पाहून गोपी उद्गारल्या, खरोखरच तुला श्रीकृष्णांचे दर्शन घडले आहे असे तू आम्हाला सांगू इच्छित आहेस का? कारण हरिण काय करत होतं, ह्या गोपी जशा येत होत्या तसं हरिण पुढे पुढे चालत होतं आणि गोपींकडे मध्येच थांबून मागे वळून बघत होतं. मग गोपींना वाटत होतं की हरणाला खरोखरच आम्हाला भगवान श्रीकृष्णांची वाट दाखवायची आहे. काय गोपिकांना वाटलं? की हरिण आता आम्हाला काय करणार, भगवान श्रीकृष्ण कुठे आहेत त्याची वाट दाखवणार. तर पहा, ही हरणी पुढे पुढे चालत असताना सारखी आमच्याकडे मागे वळून पाहत आहे. ती जणू असे म्हणत आहे की गोपींनो, श्रीकृष्ण कोठे आहेत हे मी तुम्हाला दाखविते, माझ्या पाठोपाठ या म्हणजे मी तुम्हाला कृष्ण दर्शन घडविते. निर्दय प्राण्यांनी भरलेल्या या वृंदावनात ती एकटीच आपल्यावर दया करीत आहे. गोपी म्हणतायत, हे अरण्य पूर्णपणे निर्दय अशा प्राण्याने भरलेलं आहे, सिंह वाघ लांडगे तरस कोल्हे इथं भरलेले आहेत, ते कधी आपल्या अंगाचे लसके तोडतील, पण अशा ह्या निर्दय प्राण्यांनी भरलेल्या अरण्यामध्ये सुद्धा ही हरणी कृपावश होऊन आपल्यावरती काय करत आहे, कृपा करत आहे. गोपी जशा हरणीच्या मागे मागे जाऊ लागल्या तशी ती हरणी भयभीत होऊन त्यांच्या दृष्टीपासून दूर वनात पळून गेली. हे पाहून त्या गोपी पुन्हा आक्रोश करू लागतात, अरे रे, श्रीकृष्णांकडे आम्हाला नेऊ शकणारी ही हरणी देखील आता इथून नाहीशी झाली. काय म्हणतात गोपी? आता
चान्सच नाही काही. जो काही एकमेव चान्स होता हे हरणीनं पाहिलं होतं, तिच्या नेत्रात आम्हाला दिसत होतं, पण ती हरणी पण पळून गेली. एक गोपी असे सुचविते की श्रीकृष्ण इथेच जवळ कुठेतरी असावेत आणि हरणीने त्यांचे स्थान दाखवण्याचा दोष टाळता यावा म्हणून वनामध्ये पलायन केले असावे. कारण भगवंत स्वतः अंतर्धान झालेत ना गोपींच्या समोरून, म्हणून भगवंतांना आपलं स्थान दाखवायचं नाही आणि हे हरणीला माहिती होतं. त्यामुळे हरिणी काय म्हणते की मला दोष लागेल भगवंतांचं मी स्थान दाखवलं तर, कारण भगवंत स्वतः अंतर्धान पावलेत आणि म्हणून हा विचार करून हरिणी पळून गेली असं एक गोपी म्हणते. याप्रमाणे तर्क करीत असताना अचानकच त्यांना वातावरणामध्ये सुगंध पसरलेला अनुभवायस येतो आणि त्या म्हणू लागतात, होय होय हाच तो श्रीकृष्णांच्या शरीराचा सुगंध आहे. भगवान श्रीकृष्णांच्या शरीराचा सुगंध एवढा दिव्य आहे की अंतकाळी ज्याला राधाराणी आता प्राणत्याग करणार, ज्याला ही कथा मी गोळपमध्ये सांगितली होती, खूप दिव्य कथा आहे. जगन्नाथ महात्म्य पार्ट टूमध्ये ही कथा आहे, ती मुद्दाम जे कोणी आले नसतील त्याने जाऊन श्रवण करा. ते इथं सांगणं मला शक्य नाही, खूप मोठी कथा आहे. तर श्रीकृष्णांनी आपल्या प्रियतमेला आलिंगन दिल्यामुळे तिच्या स्तनावरील केशर त्यांच्या कंदमाळेस, म्हणजे भगवंताने जी कमळ पुष्पांची माळा घातली होती, माखले गेलेले आहे आणि तोच सुगंध आता आपल्यापर्यंत आलेला आहे. याप्रमाणे गोपींना प्रियकर आणि प्रियतमेच्या शारीरिक मिलनाचा सुगंध अनुभवास आला की गोपींनी कयास बांधला की निश्चित श्रीमती राधाराणी भगवान श्रीकृष्ण एकांतात कुठेतरी काय करतायत, प्रणय आराधन करतायत. तर हे वृक्षांनो तुम्ही नतमस्तक झाल्याचे आम्हाला दिसत आहे. जेव्हा बलरामांचे अनुज श्रीकृष्ण येथून चालत गेले, अनुज म्हणजे धाकटे भाऊ, बलरामजींचे धाकटे भाऊ कोण, भगवान श्रीकृष्ण येथून जेव्हा चालत गेले तेव्हा त्यांच्या मागोमाग मधांध भ्रमराचा समुदायही निश्चितच गेला असावा. त्यांच्या गळ्यातील तुळशीमाळेच्या सुगंधाने हा भ्रमराचा समूह सदैवच उन्मत्त झालेला असतो. येथून चालत जाणाऱ्या श्रीकृष्णांनी आपल्या प्रेमळ अवलोकनाने तुमच्या नमनाचा स्वीकार केला काय. हे वृक्ष लिटरली तुम्हाला सांगतो, भगवंत रोज वृंदावनात जायचे आणि जायचे, तर भगवंतांना आपली फुलं फळं सहज अशी हातानं मिळावी म्हणून सगळे वृक्ष असे नतमस्तक व्हायचे वृंदावनातले. आणि ही लीला आम्ही कळसवलीमध्ये पण पाहिलेली आहे. आज त्यांनी आता ते मोठं मंदिर केलं आणि सगळे वृक्ष तोडून टाकले, पण जेव्हा झोपडीवरचा मंदिर होतं तिथं एवढा आनंद यायचा आणि तिथं अवतीभोवती सुंदर काजूचे वृक्ष होते आणि ते सगळे काजूचे वृक्ष फळाफुलांनी लगडून असे मातीमध्ये लोटांगण घालायचे, जे आम्ही कुठेच पाहिलं नव्हतं. पाहिलं होतं असं कुठे, साक्षात जगन्नाथचं दर्शन घ्यायला ते सगळे वृक्ष असे खाली येऊन. दिस इज प्रॅक्टिकल. भगवंतांचे विग्रह आणि भगवंत काय वेगळे नाही आहेत. जो कोणी अशी दोषबुद्धी करेल तो मूर्ख आहे, बरोबर की नाही. जगन्नाथचं दर्शन घेण्यासाठी ते सगळे काजू वृक्ष असे खाली यायचे आणि लगडून भरपूर लागायचे आणि पूर्ण जमिनीवरती त्यांची काजूची बोंड अशी असायची. आणि एक वृक्ष नाही, तिन्ही बाजूचे वृक्ष तसे होते. एका बाजूला मंदिर आहे, पाठीमागची बाजू आहे आणि तीन बाजू जे आहेत ते तिन्ही बाजूचे वृक्ष, काजूचे वृक्ष असे सगळे जमिनीच्या लगत होते नम्र होऊन भगवंताचं दर्शन घेण्यासाठी. रामानुजांनी त्यावेळेला आपला एक हात प्रियतमेच्या खांद्यावर ठेवून दुसऱ्या हातात कमळ धारण केले होते काय. तर आता यांच्यामध्ये असूया निर्माण झाली की भगवंत एकटेच राधाराणींना घेऊन गेले, आम्हाला टाकून दिले. फळाफुलांनी लगडलेले वृक्ष खाली वाकून जणू श्रीकृष्णांना नमस्कारच करीत आहेत असे गोपींना वाटले. वृक्ष अद्याप नतमस्तक अवस्थेत असल्यामुळे श्रीकृष्ण नुकतेच येथून चालत गेले असावेत अशी गोपींची धारणा झाली. श्रीकृष्णाने आपल्या आवडत्या गोपीबरोबर विहार करता यावा म्हणून अन्य गोपींचा त्याग केला होता आणि म्हणून अन्य गोपींच्या मनी आता असूया निर्माण झाली होती. या गोपींनी आता अशी कल्पना केली की प्रणय क्रीडा करून थकून गेलेल्या श्रीकृष्णांनी आपला डावा हात आपल्या प्रियेच्या मृदू स्कंदावरती, म्हणजे खांद्यावरती ठेवला असावा डावा हात, आणि तसेच प्रियेचा मुखसौरभ म्हणजे चेहऱ्याचं अवलोकन करण्यासाठी अनुभवल्यामुळे तिच्या मुखावर आक्रमण करू पाहणाऱ्या आतुर भ्रमसमूहास दूर ठेवता यावे यासाठी श्रीकृष्णाने आपल्या उजव्या हातामध्ये निळे कमळ धारण केले असावे. का त्या कमळाने इकडे डावा हात स्कंदावर ठेवला आहे आणि इकडे कमळ आहे, त्यांना काय करतायत, आपल्या प्रियेच्या मुखचंद्राच्या वरती घोंगावणारे भुंगे जे आहेत त्यांना दूर करतायत भगवंत. निळं कमळ. तर स्वाती देवीदास याचा अर्थ मी एका
वैष्णवने विचारलं होतं तर स्वाती याचं त्यांनी सांगितलं होतं असं की स्वाती देवी ज्या आहेत ह्या गोपिका आहेत प्रमुख गोपींपैकी आणि त्या भगवंतांची निळ्या कमळानं सेवा करतात. तर इथं निळं कमळ आलं, भगवंतांना प्रिय आहे अतिशय आणि म्हणूनच गुरु महाराजांनी नाव दिलं. गोपींनी आणि खरोखर त्या एवढी सुंदर सेवा करतात ना, तर मी तर फाटका फकीर माणूस हा सत्संग काय करू शकलो असतो आणि काय करू शकलो असतो. बिकॉज ऑफ हर यू शुड, तुम्ही खरंच त्यांना थँक्स बोलले पाहिजेत हृदयापासून की त्यांच्यामुळे हे आहे, नाहीतर हे घर एवढं मोठं मेंटेन करणं म्हणजे पुरुष तुम्हाला माहिती आहे झाडू पण मारत नाही कधी आणि त्या एकट्या अहोरात्र सगळं करतात. तर मी तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना करतो की उद्यापासून सगळ्यांनी नित्यनियमानं मंगल आरती लिहायला सुरुवात करा. कार्तिक महिना आहे बाबा, कॅश करा, हां, डोंट वेस्ट टाईम. 7 वाजता ठीक मंगल आरतीला उपस्थित राहा आणि रविवारचं सत्र पण कोणी मिस करू नका, कारण आता जशी इथं आपली रास पंचोध्यायी चालली तसंच रविवारच्या सकाळच्या सत्रामध्ये भागवतामध्ये आपण काय घेतो आहे, समुद्र मंथन लीला घेतो आहे. ती एवढी सुंदर आहे, एवढी रसाळ आहे, भगवंतांच्या सगळ्याच कथा आणि लीला रसाळ आहेत. कारण भगवंतांच्या लीला ह्या एका लाडवाप्रमाणे आहेत आणि लाडू कोणत्याही बाजूने टेस्ट करा तो काय लागणार, गोडच लागणार, बरोबर की नाही. तर तर ह्यांना असूया निर्माण झाली आणि त्या दोन्ही प्रेमींचे प्रणयदृश्य इतके सुंदर होते की अगदी उन्मत्त भ्रमरांनी त्यांचा मागोवा घेता यावा यासाठी तुळशीच्या उपवनाचाही त्याग केला होता. म्हणजे तुळशीचं उपवन सोडून सुद्धा भ्रमर ह्या दोघांच्या मागणं गेले होते. तर इथं मी थांबतो कारण माणसाची कपॅसिटी श्रवण करण्याची 45 मिनिट्स असते, तर इथं वी हॅव क्रॉस्ड 90 मिनिट्स. इथं थांबूया कारण आपल्याला आज दामोदर अष्टकम पण गायचं आहे. भगवंतांना गाईच्या शुद्ध तुपाच्या दिव्यानं ओवाळण्याचं भाग्यसुद्धा कार्तिक महिन्यामध्ये अतिदुर्लभ आहे आणि आज तुम्हाला सर्वांना भगवंतांना ओवाळत आहे. तर ग्रंथराज श्रीमद्भागवतम की जगद्गुरु श्रील प्रभुपाद की.